त्या बैठकीच्या जागी येतात. बैठकीसाठी तयार केलेल्या जागी साथीदारांसकट आपला मांड मांडतात, वाद्य लावतात आणि गाण्याला आरंभ करतात. हे सगळं अकृत्रिम आणि एखाद्या कुशल गृहिणीसारखं असतं. यात प्रसन्नता असते, श्रोत्यांविषयी अगत्य असतं, फालतू गोष्टीत वेळ काढणं नसतं. आणि आपण यानंतर गाणार ही या युगातली एक अद्भुत घटना असणार असल्याचा उर्मट बहाणाही नसतो. आणि आपल्या गाण्याला येऊन श्रोत्यांनी आपल्यावर कृपाच केली असली दांभिक लीनताही नसते. गाण्याला प्रारंभ करीपर्यंत त्या आपल्याला आपल्यासारख्या आणि आपल्यातल्या वाटतात. आपण कुठं पाहुणं जावं आणि घरच्या आपल्या ओळखीच्या बाई जरा उशिरा पोचल्यावर त्यांनी किंचित लगबगीनं किंवा तत्परतेनं घर व्यवस्थित आवरून नीटनेटकं होऊन आपल्याशी बोलायला बसावं, तशा मिळणातही गाण्यासाठी आपल्यापुढे येऊन बसतात. इथून पुढे मात्र त्या आपल्यातल्या राहत नाहीत. वाद्य सुरात लागलेत की नाही ते पाहता पाहता त्या आपल्यापासून वेगळ्या होत जातात. आणि त्या स्वतः सूर लावतात तेव्हा त्या आपल्यापासून पूर्णपणे वेगळ्या झालेल्या असतात. एका वेगळ्या विश्वात पोचलेल्या असतात. ध्यान लावल्यासारख्या दिसतात. मुद्रेवर कमालीचं गांभीर्य, तादात्म्यता. पुन्हा आपल्याकडे पाहतात तेव्हा त्या आपल्या परिचयाच्याच तरी वेगळ्या विणा सहस्रबुद्धे असतात. मगाशी वाद्यांची आणि साथीदारांची व्यवस्था पाहणाऱ्या गृहिणी विणा सहस्रबुद्धे अंतर्धान पाहून तसंच दिसणारे कोणी उस्ताद विणाबुवा सहस्रबुद्धे खानसाहेब आपल्यासमोर एखाद्या घरंदाज मर्दानी रुबाबात बसलेले असतात. नजरेत संगीताची चुस्त नशा, मुद्रेवर कलाकाराचा बेगुमानपणा, मान ताठ आणि उन्नत, गात्रागात्रात एक अधिकार. आणि मग गाणं. प्रथम संथ, धीम, क्वचित एखाद्या डोहासारखं खोल, मग ते गती घेतं. भरतीच्या लाटांसारखे आपल्याला आणखी आणखी वेढू लागतं, भिजवू लागतं. बघता बघता आपल्या संवेदना त्यानं चिंब होऊन भरून वाहू लागतात, त्याखाली बुडू लागतात, विरघळू लागतात. लाटांचा जोश वाढतो, त्या आणखी आणखी आक्रमक होतात, आपल्यावर एकामागून एक आदळू लागतात. त्यांच्या वेगानं आणि जोशानं आपण एक एकदा गुदमरतो, श्वासासाठी धडपडतो आणि मग एखाद्या तराण्याच्या रूपानं एक वादळच आपल्या भोवती घोंगावू लागतं. स्वरांचं वादळ, आक्रमक तानांचं वादळ, आनंदाचं वादळ. आपणच आता ते वादळ होतो, लाटा होतो, क्षणोक्षणी हेलावतो, समेवर पुन्हा पुन्हा जाऊन आदळतो आणि मागे येतो नव्यानं उफाळून आदळण्यासाठी. हे चालू असताना समोर एक परंपरागत उच्चवर्णीय संस्कार संपन्न विवाहित स्त्री ही आपली सर्व विशेषणं फेकून आपलं स्त्रीपण देखील झुगारून एका मुक्त आणि निस्संग अवस्थेत स्वरांचं आणि लयीचं वादळ बनून आपल्यासमोर एक प्रचंड अनुभव सर्वस्वानं जगत असतो. विशुद्ध आणि संपूर्ण मुक्तीचा अनुभव जो आपल्यासारख्या सामान्य माणसांना कल्पनेत देखील अप्राप्य असतो. आता ती कुणाची पत्नी नसते, माता नसते, कन्या नसते, तिच्यापर्यंत या क्षणी कुणाचेही हात पोहोचू शकत नाहीत. कोणी तिच्यावर हक्क सांगू शकत नाही, तिला मर्यादा घालू शकत नाही. या क्षणी ती वादळ असते, ती अनिर्बंध आणि असीम असते, आदिशक्तीसारखी भासते. आपल्या समक्ष हे सर्व घडत असतं हे आपण क्षणोक्षणी पाहताना थरारत असतो, बेभान होत असतो, हरखून वारंवार दाद देत असतो. ही दाद केवळ गाण्याला नसते, ही दाद या विलक्षण दृश्यालाही असते. आणि गाणं संपलं की हा दृश्य चमत्कार देखील पुन्हा जादू व्हावी तसं संपलेला असतो. आणि समोर आपल्या नित्य परिचयाच्या आपल्यातल्याच आपल्यासारख्याच सौभाग्यवती वीणाताई सहस्रबुद्धे टाळ्यांच्या न संपणाऱ्या गजरामध्ये येत असतात. या वीणेचा चिरंजीव झंकार.
हिंदुस्थानी संगीताला समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी विष्णू नारायण भातखंडे आणि विष्णू दिगंबर पलुस्कर या प्रातस्मरणीय संगीत युगप्रवर्तकांनी आधुनिक भारतात मोठं सांगीतिक परिवर्तन घडवलं. त्यात देशाच्या राजकीय स्वातंत्र्याबरोबरच संगीतकलेला मुक्त श्वास घेण्यासाठी अनुकूल भारत निर्माण करण्याचं दुहेरी स्वप्न विष्णू दिगंबरांनी पाहिलं होतं. राजदरबारांमध्ये आणि कलावंतिणींच्या कोठ्यांमध्ये अडकलेलं रागदारी संगीत घराघरात पोचवण्यासाठी पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांनी 5 मे 1901 रोजी गांधर्व महाविद्यालयाची लाहोरमध्ये स्थापना केली. भक्त जनों का संकट चिन्ह में, भक्त जनों का संकट चिन्ह में दूर करे, जो लावे फल पावे दुखहीन से मन का, जय जगदीश हरे. शतकांच्या बुरसटलेल्या संस्कारांचा गंज चढलेल्या संगीत परंपरेची या नव्या शिक्षण पद्धतीतून पुनर्प्रतिष्ठापना झाली. संगीत शिक्षणासाठी ग्रंथसंपदा निर्माण करण्यापासून ते वाद्य दुरुस्तीपर्यंत अनेक नवीन उपक्रम त्यांनी राबवले. अनेक रागरागिण्यांमध्ये समाजाला रुचतील अशा बंदिशी बांधणं आणि त्या शिकवण्यासाठी चारित्र्यसंपन्न समर्पित अशा शिक्षकांची मांदियाळी निर्माण करून त्यांना संगीत प्रसारार्थ देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पाठवलं. पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांचे शिष्य पंडित शंकर श्रीपाद बोडस यांना त्यांनी कानपूर सारख्या उद्योगनगरीत रागदारी संगीताच्या प्रचार प्रसारासाठी पाठवलं. 1926 साली सांगली सोडून शंकरराव कानपूरच्या पंडित पृथ्वीनाथ इंटर महाविद्यालय म्हणजेच PPN कॉलेजमध्ये संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले. विष्णू दिगंबरांच्या तालमीत तयार झालेले शंकरराव उच्च शिक्षित होतेच. त्यांचं इंग्रजी चांगलं होतं, त्यामुळं त्यांची वरिष्ठांवर चांगली छाप पडली. सभ्य वर्तणूक आणि शिस्तबद्ध अध्यापनामुळं अल्पावधीतच ते लोकप्रिय शिक्षक झाले. त्यांनी पत्नी सौ शांताबाई बोडस यांना शालेय तसंच संगीत शिक्षण दिलं. त्या देखील सुरेंद्रसेन बालिका विद्यालयात संगीत शिक्षिकेची नोकरी करू लागल्या. राष्ट्रप्रेमाबरोबरच समाजात संगीत प्रेम निर्माण व्हावं म्हणून रागसंगीत शिकवण्याचे अनेक प्रयोग त्यांनी केले. पंडित विष्णु दिगंबर जी ने हमारे पिताजी जिनका नाम श्री शंकर श्रीपद बोडस, उनको यहाँ कानपुर में संगीत के प्रचार के लिए उनको यहाँ लाए, उनको यहाँ छोड़ा. उसके 3 साल बाद उनका विवाह शांता बोडस जो हमारी माता जी उनके साथ हुआ, वो भी यहाँ पर थी. हमारे पिताजी ने निस्वार्थ संगीत की सेवा की, छोटों को भी सिखाया, बड़ों को भी सिखाया, किसी प्रकार का भेदभाव न रख के संगीत के प्रचार में ही उन्होंने अपना जीवन पूरा संपूर्ण जीवन उनको योगदान उसका जीवन का योगदान दिया. आपल्या संगीत कार्याला संस्थात्मक स्वरूप यावं म्हणून 16 ऑगस्ट 1948 रोजी त्यांनी गांधी संगीत विद्यालयाची स्थापना केली आणि त्याच वर्षी 14 सप्टेंबर 1948 रोजी त्यांच्या घरी एका स्वरांकुराचा वीणा बोडसचा जन्म झाला. स्वतंत्र भारतात जन्माला आलेलं हे पहिलं आणि घरातलं तिसरं अपत्य होतं. भारताच्या स्वातंत्र्याने हर्षभरीत झालेली त्यांची मनं कन्येच्या मधुरवाणी झंकारीत झाली. शंकरराव आणि शांताबाई बोडस
यांच्या या संगीत सदनामध्ये कालिंदी, काशीनाथ आणि वीणा या तिन्ही भावंडांना संगीत कलेचा अखंड सहवास लाभला. दुर्दैवाने कालिंदी अल्पायुषी ठरल्या. अखंड सुरांनी भारलेलं त्यांचं हे संगीत सदन. वैसे काफी पुरानी यादें जुड़ी हुई है और आज इस कमरे में आने के बाद कुछ वही चीजें ताजी हो रही है, लेकिन वो मुझे अलमारी वहाँ पे जो दिखाई देती है वैसे की वैसी पुरानी है. हाँ, वो तो पुरानी. काफी छोटी छोटी सी कांच के हम लोग कुछ चीजें रखा करते थे. बिल्कुल ठीक. फिर ये रोशनदान, ये भी वैसा का वैसा ही है. यहाँ बीच में तखत हुआ करता था. एक दरवाजा यहाँ पे था जो आज नहीं है. बोडसांच्या आतिथ्यशील स्वभावामुळे अनेक कलाकारांसाठी त्यांचं घर हक्काचं होतं. कुठलाही कलाकार आला की त्याचा पाहुणचार घरीच होत असे. आणि कलाकार म्हटलं की गाणं बजावणं आलंच. शंकरराव ज्यांना सगळे दादा म्हणत दिवसभर संगीत वर्ग घेण्यात व्यस्त असत. आई देखील आपल्या कामात असल्यामुळे काशीनाथ ज्यांना सगळे तात्या म्हणत, जे विणाताईंपेक्षा 13 वर्षांनी मोठे होते. यांचा सगळ्यात जास्त सहवास विणाताईंना मिळाला. शिवाय कानपूरच्या घरामध्ये ओंकारनाथ ठाकूर, विनायकबुवा पटवर्धन, विष्णुपंत कशाळकर, पंडित डी व्ही पलुस्कर यांच्यापासून अली अकबर खां, व्ही जी जोग, रविशंकरांपर्यंत अनेक कलाकार येऊन गेले. त्यांच्या सहवासातून संगीतातील अनेक बारकावे या दोघा भावंडांना कळले. दादांचे गुरुबंधू वामनराव ठकार, यांचे सुपुत्र वसंतराव ठकार यांचंही घरी नेहमीच येणं जाणं असायचं. त्यांच्याकडे भरपूर पारंपरिक बंदिशी होत्या. शिवाय त्यांच्या स्वतःच्या देखील उत्तम रचना होत्या. वीणाताई त्यांच्याकडून बऱ्याच बंदिशी शिकल्या. पंडित गजाननबुवा जोशी आले की तात्या त्यांच्या सेवेत अतिशय गुंतून जायचे. बुवांसाठी संगीत हेच जगणं असल्यामुळे ते गायला बसले की तात्या तंबोरा धरत, ते व्हायोलिन वाजवू लागले की तात्या ठेका धरत, तर ते तबल्याची पढंत करू लागले की तात्या लहरा वाजवायचे. पंडित कुमार गंधर्वांचं येणं म्हणजे दोघांसाठी पर्वणी असायची. छाती ठोकपणे कुमारजी असं म्हणायचे की मी गांधर्व महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. मधल्या काळामध्ये गांधर्व महाविद्यालय म्हणजे कानसेन निर्माण करण्याची जागा, तानसेन निर्माण करण्याची नव्हे असा एक समज दृढ होत चालला होता. त्याला जितकं एक चोख आणि निकोप उत्तर आपल्या निकोप आवाजांनी दिलं ते डी व्ही पलुस्करांच्या नंतर, ते श्रेय मिळणं त्यांच्याकडे जात. मैंने कई गायक गायिकाओं का गाना सुना और उनका अपना अपना कुछ अलग प्रभाव है और शायद उससे मैं प्रभावित भी हूँ. कुमार जी की बात मुझे ऐसी कुछ समझ में आती है कि उनका गायन सुनने के बाद पूरा शरीर ही जैसा लगता है कि किसी ने हिला दिया. बहुत से कलाकारों का मैंने गाना सुना तो जो वो आवाज़ लगाते हैं तब उनका कार्यक्रम चालू होता है. इनका कार्यक्रम तो तानपुरे बजने से ही चालू है और वो तानपुरे बज करके इन्होंने षड्जया जो कुछ भी सुर लगाया वो ऐसा कुछ लगता है कि एक अच्छा घेरा चल रहा था, तानपुरे का एक सर्कल चल रहा था, उसके बीच में कहीं से उनकी आवाज़ निकली. उनके गायन के विषय में मैं कुछ कहूँ, मैं बहुत छोटी हूँ, लेकिन उनके गाने का मुझे मुझ पर एक ऐसा कुछ प्रभाव होता है कि 2-3 दिन मुझको लगता है कि कुछ और बातें सोचनी नहीं चाहिए, कुछ आती नहीं, मन में भी नहीं, दिल में भी नहीं, दिमाग में भी नहीं. उनके गाने की गूंज इतनी ज़बरदस्त है कि आप उसके बाहर निकल ही नहीं सकते. दोघांसाठी ते दैवतच होते. दादांच्या सल्ल्यावरून कुमारजी देवधरांकडे शिकायला गेले असल्यामुळे त्यांचा या घरावर विशेष लोभ होता.
ते घरी आल्यावर त्यांना गात करण्यासाठी तात्या तंबोरा झंकारत ठेवायचे। असेच एकदा कुमारजी आंघोळीला निघालेले असताना एका बंदिशीच्या चर्चेत ते इतके रंगून गेले की मोरी बाहेर ते टॉवेल गुंडाळून अर्धा तास गात राहिले आणि त्यांच्याबरोबर तात्यासुद्धा गात होते। हे अद्भुत दृश्य बघण्यासाठी आजूबाजूची मंडळी जमा झाली, शिवाय आंघोळीचं पाणी थंड झालं ते निराळच। तात्यांवर कुमारजींचा किती असर होता हे त्यांनी नंतर स्वरबद्ध केलेल्या अनेक निर्गुणी रचनांमधून आपल्याला दिसून येतो। अशा स्वरांनी भारलेले संस्कार लहान वीणाताईंवर होत होते। स्वरतालाची बीज मनात रुजत होती। दादा दररोज संध्याकाळी 4 ते 8 शिकवण्या घ्यायला विद्यालयात जायचे तेव्हा वीणाताई सुद्धा त्यांच्याबरोबर जात असत। दादा इतरांना गाणं शिकवायचे तेव्हा इतर कला शिकावी म्हणून वीणाताईंनी त्या विद्यालयात नृत्याचं शिक्षण घेतलं। 4-5 वर्ष नृत्य शिकल्यावर तब्येतीच्या कुरकुरीमुळे त्यांनी नृत्य सोडलं, पण त्यातून लईची मजा आणि भावदर्शनाचे धडे त्यांना मिळाले। इंटरमिजिएट कॉलेजात गेल्यावर तिथं वीणाताई सतार शिकल्या। विश्वभारतीच्या मिस बॅनर्जी आणि मिस घोष यांनी सादर केलेल्या रवींद्रनाथांच्या ऑपेरामध्ये भाग घेऊन अभिनय, बंगाली भाषा आणि रवींद्र संगीत देखील शिकून घेतलं। मेरे गायन को और नृत्य में मैं जो अभिनय कर सकती थी उसको देखते हुए शायद मेरे प्रिंसिपल मिस बैनर्जी और मिस घोष जो कि विश्व भारती यूनिवर्सिटी शांति निकेतन की थी, उन्होंने मुझको रविन्द्रनाथ टैगोर जी के जितने ऑपेराज हुए उसके लिए उन्होंने मुझको चुना। उसमें मैंने चांडालिका, चित्रांगदा, श्यामा ऐसे ऑपेराज में मेन पार्ट लिया और बंगाली भी मुझको उन्होंने उसके जो रविंद्र संगीत जो था वो भी उन्होंने मुझको सिखाया और उसके साथ में अभिनय भी उन्होंने मुझको सिखाया। तुमी डाक दिए छो कौन सकाले केऊ तो जाने ना, तुमी डाक दिए छो शकाले। वीणाताईंच्याच भाषेत सांगायचं तर जो जो अच्छा लगा उसको पकड़ लिया। बोडसांचं घर सुधारणावादी असल्यामुळे शास्त्रीय संगीताबरोबरच लता आशाची दर्जेदार भावगीतं, चित्रपटगीतं, बेगम अख्तर यांच्या गजला घरात रसिकतेने ऐकल्या जात आणि त्यावर चर्चाही होत असे। संगीत के अलग अलग शैलियों में, फिर वो उपशास्त्रीय हो, शास्त्रीय हो, यहाँ तक फिल्म संगीत हो, क्यों ना हो, हर एक शैली में जो सुंदर बातें मुझे अच्छी लगती उसको मैं पकड़ लेती और फिर काफ़ी देर तक उसको अपने मन में ही गुनगुनाती रहती कि जिससे वो चीज़ फिर मुझसे जा न सके, बाहर जा न सके। इसमें कॉलेज के दिनों में मैंने बहुत से लता जी के, आशा जी के गाने जो मुझे अच्छे लगते थे मैं काफ़ी गाती थी। मेरी जो फ्रेंड्स थी उनको भी मैं सुनाती थी और मैं ये समझती हूँ कि सुर और ताल जो प्राधान्य जिसको दिया गया है वो यदि आपको मोहित करे किसी भी रूप में तो वो कोई बुरी बात नहीं है, फिर वो संगीत की अन्य शैली हो तब भी चलता है। ते जे काही मी लताबेंची आणि आशाबेंची जे फिल्म सॉन्ग्स गात होते मला त्यावेळेला ती फार आवडायची। आता त्या गाण्याचा तुम्ही म्हणाल की शास्त्रीय संगीतामध्ये किंवा अभिजात संगीतामध्ये ख्याल गायकीमध्ये कसा उपयोग मला झाला,
तर एक तर शब्दांची फेक, दुसरी जे ते शब्द स्वरांच्या बरोबर यायचे आणि त्यांनी जो भाव निर्मिती जी व्हायची त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं की मला त्या बंदिशी म्हणण्यात खूपच फायदा झाला. त्याचबरोबर लाईट म्युझिकमधले जे खटका मुरकी कण किंवा त्याच्यातली जी एक जे चपळता आहे ती पण मला आपल्या ख्याल गायकीमध्ये ख्याल गायकी अत्यंत आवश्यक आहे. हो म्हणजे मींड गमक हे जे काही शास्त्रीय संगीताचं जे गंभीरपणा जो त्याच्याने येतो गांभीर्य येतं पण त्याच्याबरोबर हे आणखीन जे अलंकार आहेत खटका मुरकी कण त्याची पण त्यांच्या वेगळी बात असते घेतले त्यावेळेला. बरोबर. अच्छा दोन चार वेळी म्हटल्यात तर आमच्या रसिक लोकांना आवडेल. ठीक आहे. हजारे मैं तो कभी से खरीद पार ये अखियां थक गई पंत निहार हजारे परदेसी. इसे आशा पिंत म्हणून दाखवा. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले उंदळी उधळी तमोती हासरी तारा फुले चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. बोडस कुटुंब दरवर्षी मुंबईला आजोळी जायचं. वीणाताईंचे काका लक्ष्मणराव, त्यांचा मुलगा नारायण, आत्यांची मुले अशोक रानडे, चुलत बहीण आशा खाडीलकर, इंदूताई, अहिल्याताई सगळे गाण्यातलीच होती. मग काय, सगळे एकत्र जमले की संगीत हाच विषय असायचा. या वाऱ्यांमध्ये तात्या आणि वीणाताईंना महाराष्ट्रातील प्रचलित संगीत ऐकायला मिळालं. सामान्य श्रोत्यांना रागदारीची गोडी लागावी म्हणून शंकररावांनी अनेक उत्तमोत्तम हिंदी कवितांना चाली दिल्या, गोष्टी रूपातली सरगमगीतं बांधली, अनेक भजनं संगीतबद्ध केली, तर समूह गायनाचे वोकल ऑर्केस्ट्रासारखे अनेक अभिनव प्रयोग केले.
रे सारे म पने पग रे सा पग म पदनी स धनी स रे सारे घर सनी ध प म पदनी ध प म घर सा पग रे सारे म पने पग रे सा गर पगर सारे म पने पगर सा पग म पदनी स धनी स रे सारे घर सनी ध प म पदनी ध प म घर सा पगर सारे म पने पगर सा। तर आता इथे जे मुंबईची पुण्याच्या जवळच मुंबई आहे, मुंबईला सकाळी उठलं की पहिल्यांदा लोकल पकडायची, हा एक न चुकलेला नियम आहे प्रत्येकाला। तर गरे पगरे सारे मापणी पगरे सा खूप गर्दी असते लोकलमध्ये सकाळच्या वेळेला ऑफिसेसमध्ये, तर त्याच्यामध्ये काही लोक तो ऑफिसला जात असतात, काही शाळेला जातात, काही कॉलेजला जातात वेगवेगळ्या कामानिमित्त। मग त्याच्यामध्ये एक असा मनुष्य असतो की तो हेही पाहतो की प्रत्येकाचा खिसा किती जड आहे किंवा हलका आहे, त्याची नजर त्याच्याकडे असते। गर पगर सारे म पणी पगर सा पाहतोय तो चालतोय। गर पगर सारे म पणी पगर सा पगमा हा पगमा सापडलं, हा मोठा आहे त्याचं ते जे दिसतोय तिथे खिशामध्ये। पगम सापडल्यानंतर पदनी द धनी सरे सरे घरे सनी ध प म घेऊन जो तो पळाला, पदनी द धनी सरे सरे घरे सनी ध प म खूप लांब पर्यंत गेला, मग त्याला असं वाटलं कोणी आपला पाठलाग तर नाही करत आहे। पदनी द धनी सरे सरे घरे सनी ध प म पदनी द प म घरे सहा पण नाही आहे ना, चालो बहुत अच्छे। पगरे सारे मापनी पगरे सा तर हे अशा पद्धतीने जे त्यांचं शिकवण्याचं जे एक त्यांनी असे प्रयोग केले त्याच्यातून ती मुलं एकदम खुश। गाने वाले मास्तर तो बहुत ही अच्छे हैं, गाने वाले हाँ माँ साहब, गाने वाले और ये बजाने वाले, बाजा बजाने वाले और ये तबला ठोकने वाले, ऐसा वहां पे उस समय कहा जाता था। दादांना शिकवणीला यायला जरा उशीर झाला तर विणाताई छोट्या गुरुजी होऊन डग्गा घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करीत असत। वडिलांची शिस्तबद्धता, अपार कष्ट करण्याची वृत्ती, कल्पकता आणि प्रामाणिकपणा, भावाचा प्रेमळपणा, संवेदनशीलता आणि आईच्या गृहकृत्य दक्षतेचा वारसा विणाताईंना माहेराकडून मिळाला। माहेरच्या आठवणी सांगताना त्यांचा स्वर ओलावतो। माझ्या आईचा आवाज गोड होता आणि महाराजांनी सांगितलं हा माझ्या वडिलांना की तिचा आवाज गोड आहे, तू तिला गाणं शिकव, ती चांगली गाईल, आणि म्हणून माझ्या वडिलांनी तिला गाणं शिकवायला सुरुवात केली। आणि गाण्याची ज्या काही अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची ज्या काही परीक्षा असतात त्या तिच्या जवळजवळ झाल्या आणि अलंकार तिने म्हणजे जे इक्विव्हलंट MA आहे त्या परीक्षेपर्यंत तिची तयारी झाली, अलंकार झाली आणि अकॅडमिक ह्याच्यामध्ये तिचं काहीच नव्हतं। तर तिला पुढे आता ती शाळेमध्ये शिकवत होती आणि मग कॉलेजमध्ये तिला लेक्चररशिप मिळण्याकरता तर तिच्या त्या प्रिन्सिपल म्हणाल्या की मिसेस बोर्डर साहब को तो दसवीं की कक्षा पास करनी होगी, नहीं तो हम कैसे आपको ले सकेंगे और हमको आप चाहिए हैं। म्हणून ह्या कारणाकरता ती दहावीची परीक्षा पास झाली आणि अलंकार तिने केलं। तर ह्या एकूण सर्व तिच्या जिद्दीचा एक मला खूपच म्हणजे मला तिच्याबद्दल खूप विशेष वाटायचं। आणि त्याचबरोबर घरामध्ये जितके पण माझ्या वडिलांचे गुरुबंधू किंवा जे सारखं येणं जाणं चालू असायचं ते पण ती तितकंच प्रेमाने आणि आनंदाने करायचे, म्हणजे जे काय तिला जसं जमत असेल आतिथ्य करणं पण ते सगळं आनंदाने करायचे। आणि ह्या गोष्टीचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला, एक स्त्रीने कसं वागावं, प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाबरोबर तिची वागणूक कशी असावी, घरातली टापटीप, स्वच्छता हे जे काय असतं
आणि मुलांच्या बरोबर म्हणजे मी आणि माझ्या भावाबरोबर तिथे जे संबंध होते त्यामुळे मला असं वाटतं की मला कधीही शालेय जीवनात किंवा कॉलेजच्या जीवनात मैत्रिणींची कधी अशी आवश्यकता भासली नाही. ती माझी सर्वत्र होती. तिचा आज जे काही मी गृहिणी आणि स्त्री कलाकार म्हणून जी काही आज मी माझ्या घरच्या लोकांनी मला तिचं म्हटलं की तुझं सगळं ठीक चाललं आहे आणि जे काही माझं आज आजच्या जीवनामध्ये मला जे काही यश मिळालं आहे त्याच्यामध्ये तिचा खरंच मोठा वाटा आहे. वीणाताईंचं लग्न IIT कानपूरचे प्राध्यापक डॉक्टर हरी सहस्रबुद्धे यांच्याशी झालं. सहस्रबुद्ध्यांचं घर गायनप्रेमी होतच. त्यांच्या घरातल्या तबकड्यांची वीणाताईंनी अनेक पारायणं केली. 5-6 मराठी बाया दादांकडून भजनं शिकायला यायच्या आणि दादांना क्लासला यायला उशीर जर झाला तर वीणा त्यांचा वर्ग घ्यायची. तर त्याच्यामध्ये मुळे वर्ष वय लहान पण ती गाणं कॉन्फिडेंटली शिकवू शकते हे त्या सगळ्या बायांनी पाहिलेलं होतं. तर ज्यावेळेला आता वीणाचं BA पूर्ण होत आहे यावर्षी तिला मुलं बघितली पाहिजेत हा विषय दादांनी काढल्याबरोबर 5-5 जणींनी एकेका कॅन्डिडेट आणून उभा केला. तर त्याच्यामध्ये माझी वर्णी कशी लागली ही पण गमतीदार गोष्ट आहे की PK केळकर हे IIT कानपूरचे फाउंडिंग डायरेक्टर त्यांना संगीत विभाग सुरू करायचा होता IIT पण त्यांना त्याचं समर्थन कुठेही मिळत नव्हतं. पण त्यांनी त्या कारणाने दादांशी चर्चा करण्यासाठी दादांची मैत्री वाढवली होती. तर ते पुष्कळ एकमेकांशी बऱ्याचदा त्यांचं बोलणं व्हायचं. तर ज्या वेळेला माझं प्रपोजल आलं की हा एक मुलगा आहे तर ते हा कसा आहे हा प्रश्न त्यांनी यांना विचारला केळकरांना आणि केळकरांनी जे मला सर्टिफिकेट दिलं त्याच्यामुळे माझी वर्णी लागली तिथे. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट आणखी झाली की दादांच्या मनावर माझ्याबद्दल इम्प्रेशन फारच ग्रेट झालं. तर त्याच्यामुळे दादांचा वीणाला सल्ला असा होता की तू त्याचं बघ आधी काय काय त्याच्या गरजा आहेत ते सगळं पूर्ण कर. गाणं काय गाणं घरातलं आहे ते तू करशीलच कधीतरी. याच काळात आईच्या प्रोत्साहनाने वीणाताईंनी आकाशवाणीच्या संगीत स्पर्धेत भाग घेतला आणि त्यात त्यांचा प्रथम क्रमांक आला. आधी संसार मग गाणं ही शिकवण दादांची होती. वीणाताईंना देखील स्वयंपाक घरातली स्वच्छता याची आवड होतीच. कुठेही गेल्या आणि एखादा पदार्थ आवडला तर शिकून घरच्यांना खाऊ घालणं त्यांना मनापासून आवडायचं. घराला प्राधान्यक्रम हा त्यांच्या जडणघडणीचा भाग होता. तर वीणाच्या प्रायोरिटीज क्लिअर होत्या. तर गाणं आहे पण माझ्या मुलांचंही तितकंच झालं पाहिजे माझा संसारही तितकाच झाला पाहिजे. 1995 माझी आई माझ्या घरात होती. आम्ही पुण्याला आल्यापासून ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी वीणाचं मुंबईला गाणं होतं. तर ती गाण्याला गेली ते पण 15 आईजवळ बसून तिला विचारून की हे बघ मी मुंबईला जाते चालेल ना जाऊ न. ती म्हणाली काय मुंबई आता तुला घर अंगणसारखं झालं आहे कधी जाशील आणि येशील. तर हा स्वतःच्या जडणघडणीचा भाग आहे. मला वाटतं असा स्वभाव असला तर त्याच्यात तसं वागता येत नाही. जसं जशी प्रकृती माणसाची असेल त्या प्रकृतीवर हुकूमत जावं लागतं. स्वधर्मो निधर्म श्रेया परधर्मो भयावा असंच आहे. तर त्याच्यामुळे तो समतोल आणि त्याच्यामध्ये इतर अनेक गोष्टी आहेत. एक गोष्ट अशी की स्वयंपाकाची मनापासून आवड होती. ती कार्यक्रमासाठी इकडे तिकडे जायची
तर प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं खायला मिळायचं. ते वेगळं असल्याबरोबर हे कसं बनवलं याची चौकशी करायची, घरी येऊन ते रिपीट करायचं. तर असं बंगाली पाच फोडण नावाचा एक प्रकार असतो भाजीचा, तो आम्ही इथं खाल्लेला आहे. अनेक प्रकारची रायती खाल्लेली आहे जी कार्यक्रमानिमित्त गेली तिथून उचललेली. तर म्हणजे ही कायम शिष्यवृत्ती जी आहे ही फक्त संगीतापुरती मर्यादित नव्हती, कायम शिष्यवृत्ती हा स्वभावातला भाग होता. आज ज्या कोणी व्यक्तीला, खास करून स्त्रीवर्गामध्ये कोणाला कला ही आपलं एक प्रोफेशन म्हणून करायची असेल, तर त्यांना आपली सांसारिक जबाबदारीसुद्धा पाळायची असते सूनर ऑर लेटर. ह्याचं म्हणावं तितकं अवधान असेल असं मला वाटत नाही. असेल तर ते चांगलंच आहे, सगळेजण आपापल्या परीने करतात. पण इथे मी एक व्यक्ती अशी बघितली की ज्याला आपण मराठी संस्कारात काय म्हणू की सुगृहिणी हा प्रकार काय असतो तो मी विणातेंच्यामध्ये बघितला. जेवताना नेमकं काय पाहिजे काय नको, परफेक्ट होस्टेस, बोथ परफेक्ट होस्ट, हरिसहस्रबुद्धे आणि विणा सहस्रबुद्धे परफेक्ट होस्ट. 1974 ते 1976 या काळामध्ये डॉक्टर हरिसहस्रबुद्धे यांना अमेरिकेतील नेब्रास्का येथील लिंकन गावामध्ये आणि कॅनडामधील वॉटरलू या गावातील विद्यापीठांमध्ये शिकवण्याची संधी मिळाली. नवीन गाव, नवीन वातावरण आणि नवीन संसार, शिकणं आणि शिकवणं या गोष्टी विणाताईंना वारशानेच मिळाल्या होत्या. पाश्चात्य संगीताचे कार्यक्रम, त्यातही सिम्फनी, जॅझचे कार्यक्रम त्यांनी भरपूर ऐकले. त्या तिथे गाडी चालवायलाही शिकल्या. इंग्रजी भाषेचा उत्तम सराव व्हावा म्हणून सौंदर्य प्रसाधनांच्या सेल्समनही झाल्या. स्वयंपूर्ण होण्याचा आणि कामाच्या प्रतिष्ठेचा संस्कार खूप खोलवर रुजला होता. गाणं हाडी माशी भिनलेलं होतं, त्यामुळे तिथे सुद्धा भारतीय संगीतावर सप्रयोग व्याख्यानं देणं, चेलोच्या विद्यार्थिनींना सतार शिकवणं, तबला शिकवणं असे छोटे छोटे उपक्रम चालूच राहिले. नंतरच्या काळात त्या निष्णात मोटार चालक झाल्या. उत्तम इंग्रजीत सप्रयोग व्याख्यानं त्यांनी दिली, त्याची पायाभरणी याच काळात झाली होती. ड्रायव्हिंग इतकं अप्रतिम होतं, म्हणजे विणाते इतक्या फास्ट ड्रायव्हिंग करायच्या, म्हणजे त्यांच्या मागे बसल्यानंतर घाबरायला व्हायचं की आता काय हा करणार, पण त्या सहज ड्रायव्हिंग करत होत्या. ते सुद्धा त्यांची जुनी फियाट होती, एक ती अशी गेअरवाली, हँड गेअरवाली, तर त्याही त्या अफाट सुसाटात चालवायच्या. म्हणजे आम्ही घाबरायचोच, विणातही ड्रायव्हिंग करतायत म्हटल्यानंतर घाबरायलाच व्हायचं, पण त्या कूल असायच्या. म्हणजे मला असं वाटतं की एवढाच बहुआयामी व्यक्तिमत्व होतं असं मला नेहमी जाणवतं. कार्यक्रम के बाद मैंने बड़े संकोच के साथ उनको पूछा कि वीणा जी कल सुबह मेरे यहाँ चाय पीने पधारेंगी, तो उन्होंने बड़े सहर्ष निसंकोच उन्होंने सहमति दी. उन्होंने कहा आप सुबह मेरे यहाँ आ जाइए. वो उस समय न्यू मार्केट में एक अंकुर नाम का होटल था, उसमें रुकी हुई थी. तो मैं सुबह 8:30 बजे जब वहाँ पहुँचा तो वह तैयार ही थी, और मैंने जैसे ही उनको कॉल बेल दबाई तो उन्होंने कहा कि चलिए मैं तैयार हूँ. और हम लोग जैसे जीने से स्टेयरकेस से नीचे आए तो मैंने कहा कि आप 2 मिनट रुकिए, मैं ज़रा ऑटो का इंतज़ाम करता हूँ और हम लोग चलेंगे. उन्होंने कहा नहीं नहीं आप कैसे आए हैं. मैंने कहा कि मैं तो लैमरेटा स्कूटर से आया हूँ. तो उन्होंने कहा ठीक है हम स्कूटर से चलेंगे और स्कूटर भी मैं चलाऊँगी. तो मुझे बड़ा संकोच हुआ और आश्चर्य भी हुआ, पर जब उन्होंने बहुत आग्रह किया कि नहीं वही चलाएंगी और मैं पीछे बैठूँगा, तो बड़े ही मज़े से उन्होंने स्कूटर चलाई और मैं रास्ता बताता गया और हम लोग घर पहुँचे. कहने की बात यह है कि वीणा दाई बड़ी सहज थी, और चूंकि हमारे मेरे अंकल सौभा देशपांडे जी और उनके पिताजी जो गांधर्व महाविद्यालय के बहुत वरिष्ठ
गायक और गुरु थे, उनके कौटुंबिक संबंध थे और उसके वजह से हम लोगों में के भी सुर मिले हुए थे, समझ लीजिए। 1976 साली सगळे जण अमेरिकेहून परत कानपूरला आले। आल्यावर वीणाताईंनी संस्कृत भाषेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं। आयआयटी कानपूरमध्ये गाणं शिकवण्यासाठी वीणाताईंनी शंकर संगीत विद्यालयाची स्थापना केली। त्यासाठी गांधर्व मंडळाचे परीक्षा केंद्र देखील घेतले गेले। जोपर्यंत विद्यार्थ्याची परीक्षा देण्याइतकी प्रगती होत नाही तोपर्यंत परीक्षेला बसवायचं नाही असा जरी वीणाताईंचा दंडक असला तरी पालकांना विद्यार्थ्याची काय प्रगती झाली आहे हे दाखवण्यासाठी दरवर्षी त्या वार्षिकोत्सव घ्यायच्या। दादांच्या शिष्या वीणा पाणी शुक्ल यांच्याकडील 5 तयार मुलींपासून सुरू झालेला छोटा क्लास छोट्या मोठ्या जवळपास 55 मुलींचा झाला। छोट्या मुलांची गीतं आलापताना बांधून दिलेल्या छोट्या ख्यालाच्या बंदिशी समूह गीतं असे विविधरंगी प्रकार असल्यामुळं आयआयटी सेमिनार हॉल पालकांनी भरून जायचा। या कार्यक्रमाची लोक आतुरतेने वाट बघायचे। त्यांची मैत्रीण वीणा पाणी शुक्ल वीणाताईंकडे अलंकारच्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आल्या होत्या। त्यांनी वीणाताईंना लहान असल्यापासून पाहिलं होतं। मैंने जब पहले बार उसे देखा था तब वह लगभग 5-6 वर्ष की चुलबुली शर्मीली वीणा थी। हम विद्यार्थीगण जब आचार्य भोडस जी के घर पर संगीत सीखने के लिए जाते थे तब वह पर्दे के पीछे से बार बार झांकती और छिप जाती। यह खेल उसे बहुत प्रिय था। शायद यह आविर्भाव तिरोभाव की शुरुआत थी। इसके बाद एक लंबा अंतराल हुआ। मैं जब अपने विवाह के बाद और विदेश गमन के लगभग 14 साल का वनवास पूरा करके पुनः कानपुर लौटी और आईआईटी कानपुर में पतिदेव की नियुक्ति होने से वहाँ पर रहने आई, तभी अपनी संगीत शिक्षा आगे बढ़ाने के लिए पुनः आचार्य शंकर श्रीपाद बोडस जी के पास पहुँची। उस समय वे बहुत व्यस्त थे, अतः उन्होंने सलाह दी कि मैं वीणा से अलंकार का शिक्षण प्राप्त कर सकती हूँ, क्योंकि विवाह के बाद वह भी आईआईटी में ही रह रही है। यह सुयोग तो बहुत अच्छा था, परंतु एक बार शंका हुई कि क्या वह चुलबुली वीणा, वह तो मुझसे 10 साल छोटी है। यद्यपि इस बीच मुझे वीणा के गायन की कुछ झलकियाँ मिलती थी, फिर भी दादा ने मुझे सलाह दी थी, अतः मेरे लिए यह उपयुक्त ही होगा। मैं तत्काल वीणा के घर का पता लगा कर वहाँ पहुँच गई। जाकर देखा तो अब वो चुलबुली वीणा नहीं थी, अब वो ग्वालियर के एक सम्मानीय संयुक्त परिवार की इकलौती पुत्रवधू थी और गोद में एक छोटा 6 माह का बालक था, सुहास। परिवार में उसके पूज्य ससुर, सास, छोटी ननंद भी रहते थे। अब वह अत्यंत अनुशासित, कर्तव्यनिष्ठ एवं संवेदनशील 21 वर्षीय रमणी थी। वीणा को संगीत में रमने के लिए किसी अनुकूल समय, परिस्थिति, साज सामान अथवा संगत की अपेक्षा नहीं थी। वीणा के लिए संगीत ही सब कुछ था। अत्यंत सहज और स्वाभाविक वह समस्त गृहकार्य करते हुए संगीत से सहज जुड़ी रहती थी। इस प्रकार संगीत अलंकार के शिक्षण के बहाने मुझे वीणा का सांगीतिक सत्संग नियमित रूप से मिलता रहा और यह प्रतीत करता रहा कि जहाँ चाह वहाँ राह। वीणा के स्वभाव की शिष्टता, अनुशासनबद्धता उसके गायन के ताल पक्ष में परिलक्षित होती थी तथा हृदय की संवेदनशीलता, भावात्मकता स्वर पक्ष में उजागर हुई थी। वीणाताईंच्या कानपूरच्या वास्तव्यात एकदा तात्यांनी त्यांना बनारसच्या पंडित बलवंतराय भट्ट यांची म्हणजेच भैयाजींची एक बंदिश शिकवली। वीणाताईंनी ती आत्मसात केली। योगायोगाने काही दिवसांनी तात्या आणि त्यांच्या शिष्यांना बनारसला गायची सुसंधी मिळाली। वीणाताई सुद्धा त्यात होत्याच। तिथे बलवंतराय भट्ट यांची भेट झाली। वीणाताईंनी तात्यांनी शिकवलेली कोमल ऋषभ आसावरी या रागातली ती बंदिश भैयाजींना म्हणून दाखवली। सगिन सांग के सर रंग, सगिन सांग
अतिशय आनंदित होऊन ते म्हणाले की जर तू अशा बंदीशी आत्मसात करू शकतेस तर आडा चौताल देखील गाऊ शकशील. असं म्हणून त्यांनी बिहाग रागातील आडा चौतालचा तराणा वीणाताईंना शिकवला. वीणाताईंनी तो तराणा कॅसेटवर ध्वनिमुद्रित करून घेतला आणि त्याची पारायणं केली. तो जसाच्या तसा बसवला पण त्याचा विस्तार काही जमेना. तेव्हा भैयाजींनी ठेका वाजवून गाण्याचा सल्ला दिला. मग घरातल्या एका टेबलावर तबला डग्गा ठेवला गेला. घरातली कामं करता करता जेव्हा मध्ये मध्ये वेळ मिळेल तेव्हा त्यांचा तबल्यावर आडा चौताल वाजवण्याचा सराव सुरू झाला. हळूहळू ठेका हातात बसला आणि मनातही बसला. त्यात छान फिरता येऊ लागलं. मग भैयाजींचे अनेक आडा चौताल पुस्तकातून बसवून त्यांना रेकॉर्ड करून पाठवायचे आणि दुरुस्त्या करायच्या असा सिलसिला सुरू झाला. भैयाजींकडून बंदिशी उत्तम बसवल्या जात असल्याचं सर्टिफिकेट मिळालं आणि हा क्रम पुण्याला गेल्यावर वारंवारच होऊ लागला. आडा चौताल, आडा चौतालाला संजीवनी दिलेली आहे वीणाताईंनी. आम्हाला स्वतःला म्हणजे आमच्यासारख्या लोकांना ज्यांना तालामध्ये प्रयोग करायची आवड आहे अशा लोकांना वीणाताईंनी दिलेला आडा चौतालाचा धडा हा मी फार मोलाचा मानते. आणि मी स्वतः 9 मात्रात गाते, 11 मात्रात गाते, आणखीन काही काही तालांमध्ये गाते. पण मी स्वतः हा अनुभव घेतलेला की आडा चौताल हा सर्वात कठीण गेला मला, म्हणजे सवारीपेक्षासुद्धा कठीण गेला मला ब्रेक करायला. आणि तो त्यांनी इतका सोप्पा करून आम्हाला दाखवला. आडा चौतालची सौंदर्य त्यांनी आमच्यासमोर विशद केलं हे त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन मी मानते. पुण्यात आपलं गाणं चालेल का याविषयी वीणाताईंच्या मनात शंका होती. गाणं चालो अथवा न चालो आपल्याला शिकायला नक्की मिळेल असा विचार करून वीणाताईंनी नाना घोटणकर यांच्याकडे अल्पकाळ नाट्य संगीत आणि वामनराव देशपांडे यांच्याकडे रागदारी संगीताचं शिक्षण घेतलं. मानापमान ह्या नाटकाच्या पहिल्या प्रवेशाची काहीतरी 75 वगैरे वर्ष पूर्ण होणार ती साजरी करणार होते आणि त्याच्यासाठी पुलंचा ग्रँड प्लॅन असा होता की जी लोकं नाट्यगीतं गात नाहीत नॉर्मली त्यांच्याकडून गाऊन घ्यायची. तर त्याच्यामध्ये वीणाला म्हटलं की तुला गायची आहेत 2 पदं. वीणा म्हणे मला काहीच येत नाही आहे, मी शिकवतो. तुम्ही शिकवत असला तर काय, मी नक्कीच गाईन. तर मग पुलंनी वीणाला नाट्यगीतं शिकवली आहेत आणि ही गोष्ट नारळकरांना इतकी आनंददायी होती की माझ्या घरी शिकवा. आणि तसे पुलंचा फ्लॅट लहानसा होता, नारळकरांचं व्यवस्थित ऐसपैस घर होतं, हार्मोनियम पण होती नारळकरांकडे. तर ते दादा नंदा नारळकर अगदी उत्साहाने त्या क्लासला असायचे. टकमक पाही सूर्य रजनीमुख हे त्यातलं एक होतं. पंडित गजानन बुवा जोशी यांच्याकडे डोंबिवली इथे आठवडाभर राहून हमीर रागाची तालीम घेतली. बुवांच्या तालमीची पद्धत वीणाताईंना नवीन होती. त्यांचं गाणं त्यांना उचलणं अवघड जात आहे हे बघून बुवांनी वीणाताईंना 2 आवर्तनं बांधून दिली. शिवाय टेप रेकॉर्डरची मदत होतीच. आठवड्याभरात हळूहळू जमायला लागलं. डोंबिवलीच्या वास्तव्यात वीणाताईंनी हमीर राग बसवला. बुवांच्या 75 वीणाताई हमीरच गायल्या. बुवांना तो आवडला. गुलाब गुंद
बुवांचं वय, त्यात वीणाताईंची मुलं लहान आणि सांसारिक जबाबदारी असल्यामुळं त्यांना बुवांकडे जास्त काळ शिकता आलं नाही. एकदा पुण्यात गानवर्धन या संस्थेच्या कार्यक्रमात किशोरीताई आमोणकर आणि मोगूबाई कुर्डीकर यांच्या समोर गाण्याचा प्रसंग आला. कार्यक्रमानंतर वीणाताईंनी किशोरीताईंना शिकवण्याची विनंती केली. वीणाताईंनी एक आठवडाभर रागेश्रीच्या बढतीची तालीम घेतली, पण नंतर त्यांना किशोरीताईंकडे शिक्षण घेता आलं नाही. संगीत शिक्षणात पुस्तकं आणि टेप रेकॉर्डर या दोन गोष्टींचा त्यांनी सर्वात जास्त उपयोग करून घेतला. गानवर्धनमध्ये वीणाचं गाणं होतं, काहीतरी कसला समारंभ होता काय होता, पण वीणाचं गाणं होतं आणि तो ऐकायला मला वाटतं मोगूबाईंना काहीतरी दिवलं होतं का त्यांनी पारितोषिक, म्हणजे लाईफ टाईम अवॉर्ड म्हणतात तसं काहीतरी दिलं, सन्मान दिला होता. आणि किशोरीताई आणि मोगूबाई दोन्ही असणार होत्या त्या कार्यक्रमाला, तर त्याच्यासाठी म्हणून ललिता गौरी तयार केला होता. आणि तो कार्यक्रम झाल्यावर किशोरीताईंना विचारलं की मला तुमच्याकडे शिकता येईल का. तर ज्यावेळेला गेली किशोरीताईंकडे शिकायला, तर त्यावेळेला त्यांचा रागेश्रीमधला ख्याल त्यांच्या रेकॉर्डिंगवरून त्याचा स्थायी बसवला होता. अंतरा नव्हताच त्या रेकॉर्डिंगमध्ये. तर गेली त्यांना म्हटलं की मला हा तुम्ही जर शिकवला तर फार आनंद होईल. तर त्या म्हणायला तू काय स्थायी बसवला आहेस म्हणून दाखव. तर तो आधी ऐकला, म्हणायला ठीक आहे मी तुला शिकवते अंतरा. तर अंतरा आणि बेसिकली त्यांचा बढत करण्यात विचार काय असतो रागेश्रीमध्ये, हे मला वाटतं एक साधारण आठवडाभर मुंबईला राहून शिकणं झालं. संगीत रत्नाकरामध्ये नैसर्गिकरित्या राग प्रकट करण्याच्या आवाजाच्या शक्तीला शारीर म्हटलं आहे. असा आवाज हा घुमारदार, तीनही सप्तकात फिरणारा, मधुर, रंजक, गंभीर, स्निग्ध आणि तेजःपुंज असतो. वीणाताईंच्या आवाजात हे सगळे गुण होते. 1984 सवाई गंधर्व महोत्सवात वीणाताईंच्या राग बागेश्री आणि निर्गुणी भजनाने महोत्सव गाजवला. चोखंदळ पुणेकर रसिकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. एकदा पु ल देशपांडे माझ्या शेजारी बसले होते, वीणाताईंचं गाणे मी ऐकत होतो. ते म्हणाले हा स्त्रियांच्या मधला डी बी परुस्कर आहे. म्हणजे इतका निकोप आवाज हा ग्वाल्हेर घराण्याच्या लोकांना गायकीच्या नादामध्ये बरेच लोक जे आवाजाला त्याचं शरीरातून ती गायकी बाहेर पडली ते गमावून बसले होते, पण विनय त्यांनी गांधुरा विद्यालयाच्या सर्वव्यापी समग्रतेला एक आपल्या निकोप आवाजानं न्याय दिला एवढंच मी म्हणेन. आवाजाचं दैवी गुण त्यांच्याकडे होता. अत्यंत सुरेल आवाज, लावला की भरून जाणारा सोनोरस ज्याला म्हणता येतो ना, असा आवाज होता त्यांना देवाने दिलेला. पण त्यांनी तो संस्कारित केला, त्यांनी त्याच्यावर खूप मेहनत घेतली, त्याला
त्याला एक दिशा देण्याचं काम विणाताईंनी केलं. रेंज होती, भरपूर रेंज होती, पण ती वापरायची कशी हे त्यांनी खूप विचक्षणेनी अभ्यासपूर्वक त्यांनी केलं. सच्चा सूर तंबोऱ्याच्या आतमध्ये जाऊन एकजीव होणारा, प्रत्येक रागाविषयीची एक समग्र दृष्टी, आणि ज्या तऱ्हेचं संगीत त्या ज्या तऱ्हेची घराणेदार गायकी त्या शिकल्या, त्याच्या जयपूर आणि आग्रा आणि ग्वाल्हेर अशा तिन्ही घराण्यांचं एक रसायन त्यांच्या गायकीमध्ये मिळत होतं, आणि त्याही पलीकडे जाऊन ते सामान्यातल्या सामान्य श्रोत्यांना भुरळ पाडणारं गाणं होतं. शास्त्रीय संगीतामध्ये दोन वर्ग असतात, एक जाणकारांचा वर्ग असतो, एक संगीतावर प्रेम करणाऱ्यांचा रसिकांचा वर्ग असतो. तर बरेच वेळेला असं होतं की काही कलाकार रसिक मान्य होतात, परंतु जाणकारांच्या मते त्यांना थोडंसं अजून त्यांना काम करणं आवश्यक आहे असं कधी कधी होतं, किंवा जाणकारांमध्ये जे अतिशय प्रिय असतात ते बरेच वेळेला रसिकांमध्ये तितक्याच संख्येने प्रिय होतील इतकी अशी शाश्वती नसते. विणात्यांच्या बाबतीत दोन्ही गोष्टी अशा होत्या की रसिकांना त्या प्रिय होत्या, आणि त्यांचं गाणं हे स्वरांच्या त्यांच्या दैवी शक्तीमुळे, स्वरांची जी शक्ती त्यांनी सिद्धी मिळवली होती त्यामुळे सामान्य श्रोत्यांना सुद्धा मोहिनी घालणारं, आणि त्यातलं जे मॅटर होतं रागसंगीत गाण्यातलं जे काही त्यांचं पूर्ण जे समग्र दृष्टी होती आणि ते जे मॅटर त्या मांडत असत ते जाणकारांना पटेल असं सुद्धा होतं. त्यामुळे असे खूप कमी कलाकार असतात की ज्यांना दोन्ही वर्गातल्या श्रोत्यांचं प्रेम आणि आदर सन्मान मिळतो. तर विणातही त्यात खूप कमी कलाकारांपैकी एक आहेत असं मला वाटतं. विष्णू दिगंबरांच्या पासून सुरू झालेली शिस्तबद्ध गायनाची शिक्षणाची परंपरा विणाताईंपर्यंत आली होती त्यांच्या वडिलांच्या मार्फत अर्थातच, पण विणाताईंनी स्वतः त्याला केवढं एनरिच केलं, केवढं संपन्न केलं, आणि ते सर्व त्यांनी कोणाचं कोणाचं ऐकून त्यांना जे भावलं, जे आवडलं, जो संस्कार त्यांना मोलाचा वाटला, ते सगळं त्यांनी स्वतःच्या गाण्यामध्ये सामावून घेतलं. ते इतक्या उत्तम पद्धतीने सामावून घेतलं. असं करत करत त्यांची ग्वाल्हेर घराण्याचीच पण एक वेगळी आणि ज्याला इंडिपेंडंट म्हणता येईल, स्वतंत्र म्हणता येईल अशी शाखा निर्माण झाली. त्यांची जर त्यांना जर दुर्दैवाने मृत्यूनी गाठलं नसतं तर आजपर्यंत हा वृक्ष केवढा तरी मोठा होऊ शकला असता. पण मला असं वाटतं की त्यांनी कानांवर, श्रोत्यांच्या कानांवर खूप चांगले संस्कार केले, खूप शिस्त लावली गाणं ऐकणाऱ्यांना. ग्वाल्हेर घराण्याची जरी त्यांना तालीम मिळाली असली तरी विणाताईंनी अत्यंत विचारपूर्वक आपली गायकी घडवली. ग्वाल्हेरच्या ख्यालाची लय चढी असते ती त्यांनी संथ केली. तिलवाडा ताल त्या शिकल्या पण तो फार घाई करतो असं त्यांना वाटल्यामुळे त्यांनी बहुतांश एकतालच बड्या ख्यालासाठी पसंत केला. त्यावेळी ख्याल गायनानंतर ठुमरी दादरा टप्पा गाण्याची पद्धत होती. विणाताईंनी मैफलीच्या शेवटी भजन गाण्याची पद्धत लोकप्रिय केली. विणाताईंचा बाह्य सुशोभीकरणावर कधीच भर नव्हता. भरजरी नसलेली पण सुंदर नीटनेटकी नेसलेली साडी, गळ्यात आणि हातात माफक दागिने, केसांचा आकर्षक खोपा, अशा साध्या वेशात त्या तासभर आधी कार्यक्रमाच्या स्थळावर पोहोचत. माईक सेटिंग करून त्या वेळेच्या आधीच तयार असत. त्या मंचावर येत तेव्हा त्यांच्या देहबोलीतील आत्मविश्वासाने रसिकांचं लक्ष वेधलं जाई. ओसंडून वाहणाऱ्या सभागृहातील सगळ्यांचे कान त्यांचं गाणं ऐकण्यासाठी अक्षरशः आतुरलेले असायचे. गाणं सुरू करायच्या अगोदर रागाचं नाव, ताल, बंदिशीचे शब्द, रचनाकाराचे नाव त्या अगदी व्यवस्थित सांगून संपूर्ण तयारीनिशी सादरीकरण करत. आणि सगळ्यात त्यांचं भावलेली गोष्ट मला म्हणजे त्या आपण काय गातोय हे सगळं विशद करून सांगायच्या. मी आत्ता अमुक अमुक राग गाणार आहे, विलंबित ही रचना पारंपरिक आहे, ती मी झपतालात आहे का आडा चौतालमध्ये आहे का त्रितालात आहे का एकतालात आहे ह्या सांगायच्या.
द्रुत बंदी जी आहे ती माझे मोठे बंधू काशीनाथ बोडस यांची आहे आणि त्याचे शब्द असे ते शब्द पण सांगायचा विलंबित. इतकं सुरेख भारतीय अभिजात संगीताला अभिप्रेत नसलेलं हे जे संवाद करणं अतिशय आवश्यक असतं एक आयोजक म्हणून मी नेहमी त्याच्याकडे बघतो, तर वीणाताईंसारखा मी दुसरा कलाकार बघितला नाही. चलोरी माई राम सिया दरस नको, रघुनंदन रथ ले आवत है, देव सकल कुसुमन बरस नको. राम छवि निरखी अति सुंदर, पाछे लक्ष्मण भाई, दास हनुमत चरण धरियत, भरत शत्रुघ्न चवर उड़ावन देत, चलोरी माई राम सिया दरस नको. अंतःकरणातून येणारा त्यांचा प्रत्येक स्वर श्रोत्यांच्या मनाला सुखावून जाई. मोत्यासारख्या स्वच्छ तानांनी श्रोते मंत्रमुग्ध होत. मैफलीचा उत्कर्ष बिंदू त्यांनी गायलेल्या निर्गुणी भजनाने साधला जाई. नादलईने चिंब भिजलेल्या सभागृहात संपूर्ण 3 तास रसरंगाचा सोहळा बघितलेले अनुभवलेले अनेक रसिक आजही त्या मैफलींचे स्मरणरंजन करतात. त्या आल्या गायल्या आणि सभा जिंकल्या अशा अनेक मैफली त्यांच्या चाहत्यांना अजूनही आठवतात. प्रत्येक मैफलीत आपले 110% देणारी त्यांची समर्पण वृत्ती आणि त्याच ठिकाणी परत तोच राग पुन्हा गायला जाणार नाही याची दक्षता घेणारे त्यांचे सजग धोरण एक अद्भुत रसायन होतं. त्याची व्यवस्थित नोंद त्यांच्या वहीत असे. बंदिशीचे शब्दच विसरले, तबलजीला वेगळाच ताल सांगितला गेला असं त्यांच्या बाबतीत चुकूनही घडलं नाही. कार्यक्रमानंतर साथसंगतकार आणि त्यांच्या मागे बसलेल्या शिष्यांची जाताना व्यवस्थित विचारपूस करून श्रोत्यांच्या पावतीने आनंदित होऊन पण तरीही स्वतःचे कठोर परीक्षण करत आपल्याला सुधारणेला अजून वाव आहे हे स्वतःशी प्रांजळपणे मान्य करून घरी गेल्यावर पिठलं भात करणाऱ्या वीणाताई त्यांच्या जवळच्या लोकांनी अनेक वेळेला पाहिल्या. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांची संवेदनशीलता समजून येते. वीणाताई ह्या आमच्यासाठी काय होत्या हे आम्हालाच माहिती आहे. एक उत्तम कलाकार हे जगाला माहिती आहे, पण आमच्यासाठी त्या आमच्या आईसारख्या होत्या. त्यांनी आम्हाला मुलासारखं वाढवलं. त्याच्यामुळे काय होतं की ऑफ स्टेज ऑन स्टेज ही जी आमची त्यांची केमिस्ट्री होती ती इतकी छान होती, आम्ही एक दुसऱ्यांची संगत खूप एन्जॉय करायचो. एक तुम्हाला किस्सा सांगते. कानपूर आय आय टी आमचं लेक गेम ठेवतो मी आणि विश्वनाथ, आणि आजच्या संगीत संगीत कलाकारांच्या बरोबर आम्ही संगत करतो. ते कसे करतो आणि याच्यावर बोलायचं होतं आणि त्यावर आम्ही लेक गेम करत होतो. आणि त्याला मला विश्वनाथ मदत करणार होतं की मी संगत करणार, त्याचं संगत करणार होते. हे वीणाताईंना कळल्यावर वीणाताई म्हणाली, अरे विश्वनाथ का करणार, मीच करणार. आणि त्या अचानक त्याने हो म्हटल्यावर आम्हाला जो का आनंद झाला, पण एक टेन्शन पण होतं. आणि त्यांनी कुठला राग गाणं सांगितलं नाही. आणि सगळ्यात मजा म्हणजे सांगायची म्हणजे आम्ही असे बसलो होतो आणि त्या इथे शेजारी बसले संगीतकाराच्या ठिकाणी बसलेले होते. हा त्यांच्या मनाचा किती मोठेपणा आहे. आणि मग त्या एकदम श्री सुरू झाल्या. अरे बापरे, आणि श्रीसारखा राग हार्मोनियममध्ये किती कठीण आहे. गमकयुक्त राग आहे आणि वीणा त्यांच्यावर वाजवायचं म्हणजे गमकचं काम इतकं करतात ना. त्या त्या बोल्याने वाजवणं खूप शक्ती लागत होती. आणि भात्याचं काम आणि ते मला कायम चालत, तू माझी स्टाईल कशी काय पिकअप करते. म्हटलं माहिती नाही, तुमची कृपा आणि तुमच्या गाण्यावरचं प्रेम. इतक्या मोठ्या अभ्यासू व्यासंगी कलाकार मी 24 तास मी झोपण्याच्या व्यतिरिक्त बाकीचे तास त्या सतत गाण्यात असायच्या आणि त्यांना मी ते जवळून मी पाहण्याचं भाग्य मला लाभलं. मला वाटतं सगळ्यांचा एखाद दुसरा आवडता क्षण असणार. म्हणजे काही लोकांना विलंबित खायला लागलेला पहिला तारशीर्ष आवडतो, काही लोकांना एकदम कसून बांधून आलेलं आवडतं आणि त्याच्यानंतर आलेली समयावर आलेली रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दार आवडते.
काही लोकांना एकदम बिजलीसारखी चकाकलेली चार पाच म्हाताऱ्यांची तान आवडते. तसं माझाही एक कार्यक्रमातला आवडता क्षण आहे. साऊंड चेक झालेला असतो, सूत्रधाराने कार्यक्रमाची सुरुवात होणार अशी अनाउन्समेंट केलेली असते, श्रोते आलेले असतात, पडदा उघडलेला असतो, वीणाताई बसलेल्या आहेत स्टेजवर. आपण कुठल्या रागाने सुरुवात करणार याची अनाउन्समेंट करतात. तंबोरे लागलेले असतात, शेवटचं तंबोऱ्याचं त्यांचं फाईन ट्युनिंग चालू आहे. तबला लागलेला आहे आणि शेवटचं त्यांचं फाईन ट्युनिंग झालं की पेटी, तंबोरे, हातातले आणि बाजूचे सगळे एका सुरात आनंद आणि त्याचा तो आनंद घेत आहे. डोळे त्यांचे बंद आहेत, तंबोरा ते छेडतायत आणि आता कधीही त्यांचं गाणं चालू होणार. हा क्षण हा माझा वैयक्तिक कार्यक्रमातला सर्वात आवडता क्षण. वीणाताई सहस्रबुद्धे घरंदाज गायिका असं जर आपण त्यांचं वर्णन केलं तर ते अत्यंत योग्य पट. कुमार गंधर्वांचा त्यांच्यावर खूप असर होता, कारण कुमारजी त्यांच्या घरी उतरत असत, त्यामुळे लहानपणी जे संस्कार होतात गायिका असो गायक असो ते नेहमी शेवटपर्यंत राहतात. त्यांच्या गाण्यात कुठेतरी आत्मा होता, जो आत्म्यामध्ये गाणं गळ्याचं नव्हतं ते गाणं पोटात न येत असे, त्यामुळे त्या सुरांमध्ये असलेली आत्मीयता ही लोकांपर्यंत सहज पोचायची. काय असं विद्वत्तापूर्ण गायन असावंच ते त्यांचं होतंच, पण त्याच्याबरोबर भावना असावी लागते आणि लोकांना भावना कळते. विद्वत्ता सगळ्यांकडे नसते, त्यामुळे रागाचं जे काही आपण डिस्क्रिप्शन करतो किंवा ते जे आपण समजून घेतो त्याहीपेक्षा रागापलीकडे असलेली जी गायकी असते ती सादर करण्यामध्ये वीणाताई या एक अतिशय सिद्ध गायिका होत्या. हिराबाई बरोडेकरांच्यापासून सात्विकतेचे जे रूप आम्ही बघितलं, म्हणजे माझ्या आयुष्यात मी बघितलं, हिराबाई होत्या, माणिकबाई होत्या, सरस्वतीबाई राणे होत्या, त्याच्यानंतरच्या पिढीत मालिनीताई राजूरकर होत्या आणि नंतर वीणाताई होत्या. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की तुमचा स्वभाव हा तुमच्या गाण्यात उतरतो. तुम्ही जितके सात्विक असाल, जितके स्वभावाने प्रामाणिक असाल, तेवढं तुमचं गाणं हे तेवढंच प्रामाणिक राहतं. आणि वीणाताईंची ती एक खासियत होती. वीणाताई अत्यंत कडक शिस्तीच्या होत्या, त्यांचं मनोबल अतिशय तीव्र होतं. निर्जळी सोमवार करून 3-4 तास शिकवण्याची त्यांच्यात अफाट क्षमता होती. आपल्या आवाजाचा पल्ला, पोत निर्दोष राहावा म्हणून एक स्वर खाली उतरवणं, वेगवेगळ्या तालांचा अभ्यास करून त्याच्या मांडणीत लयीचा बदल करणं असे प्रयोग त्या नेहमी करत असत. एखाद्या मैफलीची त्यांची तयारी फार आधीपासून सुरू व्हायची. चटकन मला तुकारामांचा श्लोक आठवला की माणूस यशस्वी का होतो, तुका म्हणे तेथे यश करिता सायास कारण अभ्यास. आणि वीणाताईंच्या बाबतीत हे इतकं तंतोतंत लागू होतं, कारण मला असं वाटतं की कुठच्याही गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय त्यांनी कुठचाही राग आपला सादर केला नसेल किंवा गायल्याच नसतील, आणि त्याच्यातही त्यांनी ठरवलं असलं पाहिजे. पण अभ्यासपूर्ण गायकी आणि त्याच्यामध्ये रंजकता ठेवणं, त्याच्यामध्ये प्रेक्षकांना काय हवं आहे, मला काय द्यायचं आहे, ह्याचा जो सुरेख समन्वय पाहिजे कलाविष्कारामध्ये, ही गोष्ट अतिशय आवश्यक असते. फक्त मला जे आवडतं तेच मी गाणार आहे किंवा वाजवणार आहे असंही नाही, आणि फक्त लोकांना जे आवडेल म्हणून प्लेईंग टू द गॅलरी गायचं आहे असंही नाही. ज्याला आपल्या कलेचा दर्जा टिकवून ते कार्यक्रम सादर करण्याची क्षमता असणाऱ्या काही थोडक्या कलाकारांमध्ये जर का नाव घ्यायचं तर वीणाताईंचं नाव प्रामुख्याने घेतलं जाईल. असा एक सौंदर्य विचार जो कुमारजींनी विशेष करून रूढ केला तो असा होता की एक बंदिश मधमाश सारंगमध्ये असते, पण सगळा मधमाश सारंग किंवा कुठलाही राग एकाच बंदिशीत नसतो. प्रत्येक बंदिशीत रागाचं वेगळं प्रोफाईल असतं.
हा विचार विणात्यांनी आपल्या गायनात फार सुंदर राबवला, म्हणून नंतर नंतर त्या प्रत्येक रागात 3 बंदिशी गायच्या, त्यामुळे रागाच्या समग्र स्पॅनचा रसिकांना परिचय व्हायचा. एकाच रागाच्या अनेक बंदिशी घोटल्यावर त्यातल्या काही बंदिशी कार्यक्रमाच्या प्रसंगानुरूप निवडल्या जायच्या. तराणा हा त्यांचा आवडता गायन प्रकार. बरेच तराणे हे स्वरचित होते. त्याची निर्मिती झाल्यावर स्वर मंचावर येण्यासाठी त्याच्यावर कमीत कमी 4 आठवडे मेहनत होई आणि मगच ती रसिकांच्या समोर सादर केली जात. वीणाताईंनी श्रोत्यांना आपलं श्रद्धास्थान मानलं होतं. त्यांचा आशीर्वाद हाच बहुमूल्य मानला होता. उस्ताद खादिम हुसेन खान, पंडित के जी गिंडे, दत्तोपंत देशपांडे, गोनी दांडेकर, पु ल देशपांडे यासारख्या मान्यवर रसिक कलाकारांचे आशीर्वाद त्यांना लाभले. माणिक वर्मा यांनी आपले 61 वीणाताईंना गायला बोलावलं. त्यांचे ते आशीर्वादच होते. शंकरराव बोडसांनी कानपूर इथं संगीताचा प्रचार आणि प्रसार करताना अत्यंत उदार दृष्टिकोन ठेवला होता. सामान्य श्रोत्यांना त्यातून आनंद मिळावा म्हणून कोणत्याही धार्मिक, राष्ट्रीय, सामाजिक किंवा शैक्षणिक उत्सवासाठी उपयुक्त रचना ते स्वरबद्ध करीत. जागृत भारत जय जय, आओ वीर पंच नदवासी, गंग जमुन के बुद्ध विकासी, बंग देश के कला प्रकाशी, कर्म कुशल दक्षिणाधिवासी, आओ सब मिल भेद बुलाओ, भारत को स्वर्ग बनाओ. संगीत केवळ घराण्यांमध्ये नसून ते जीवनाच्या विविध अंगांना व्यापून असतं. घराणेदार गाणं ऐकण्याइतकंच ते आनंददायी असतं. याच संस्कारात वाढलेल्या वीणाताईंनी रागदारी संगीताच्या मैफलींशिवाय कालिदासाच्या ऋतुसंहाराचे श्लोक घेऊन त्यात ऋतूनुसार राग आणि सणांची गुंफण करून ऋतुसंगीत नावाचा बहुरंगी कार्यक्रम केला. सूरदासांच्या कृष्णपदांना दादांनी मधुर चाली दिल्या होत्या. त्यांची सुंदर बांधणी करून कृष्णसंध्या असा भक्तिपूर्ण कार्यक्रम केला. मैफलींशिवाय रागसंगीताचे रसग्रहण सादर करणारी सप्रयोग व्याख्याने, नादनिनाद आणि उत्तराधिकार यासारखी पुस्तक निर्मिती ही त्यांच्या बहुमुखी प्रतिभेची साक्ष देतात. वीणाताई घराघरात पोहोचल्या त्या ध्वनिफिती आणि सीडीच्या माध्यमातून. रिदम हाऊस, टाइम्स म्युझिक, BMG क्रिसेंडो, विनस, HMV यासारख्या मोठ्या कंपन्यांनी प्रकाशित केलेली त्यांची अनेक ध्वनिमुद्रणं संगीत रसिकांमध्ये खूप गाजली. आजही आपल्याला अनेक रसिक भेटतात ज्यांनी त्यांच्या ऋतुचक्राची पारायणं केली आहेत. तराणा फ्लाइट्स ऑफ मेलडी, भक्तिमाला, ट्रिब्यूट टू पंडित ओंकारनाथ ठाकूर, सरस्वती उपासना, स्वरोत्सव, बंदिश, भाववीणा अशा कितीतरी कॅसेट्स आणि सीडीज आहेत ज्यामुळे श्रोत्यांना त्यांच्या गायनाची भुरळ पडली. ते ठरलं असं की इंडियन ऑइलमधले 2 एक्झिक्युटिव्ह, एक सोमण वीणाचे फॅन होते आणि दुसरे त्यांचे मित्र होते, त्यांचं नाव आता मी विसरतो आहे, पण ते तितक्याच आपल्या खळे अण्णांचे फॅन होते. तर ह्या दोघांच्या चर्चेमध्ये असं ठरलं की वीणा जर गायली खळ्यांच्या निर्देशानं तर काय बाहेर येईल, तर म्हणून ते दोघं आमिर करमलीच्या म्हणजे रिदम हाऊसच्या एक्झिक्युटिव्हच्या मागे लागले. पार्टनर असतो आमिर करमली,
की अशी कॅसेट करायची आहे तुम्ही कराल का? तर त्याने ती उडी घेतली, म्हणाला ठीक आहे मी करतो. तर त्याच्यामुळे ती झाली भाववीणा. भाववीणातली पदं शिकण्यासाठी अनेकदा बैठकी झाल्या. कधी एखाद वेळेलाच मला वाटतं खळे आले असतील पुण्याला, पण जास्त वीणाच मुंबईला गेली. तर खळ्यांची वेळ ठरवायची आणि कुठेतरी बसायचं. त्या चाली इतक्या अवघड की बसवायला वीणाला महिना लागला. मग त्याच्यानंतर खळ्यांनी एक आणखी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम घातला की ही सगळी तुला पांढरी एकमध्ये म्हणायची आहे, कारण काळी पाचला सगळी जर वाद्य लावली तर त्यांचे आवाज छान रेकॉर्ड होत नाही, म्हणून काळी एक पांढरी एक मध्ये मला पाहिजे. तर वीणा महिनाभर त्या पट्टीमध्ये गायचा अभ्यास केला आहे तिने भाववीणा रेकॉर्ड करण्यासाठी. आणि सगळ्या खळ्यांचा अप्रुव्हल मिळवणं की ही चाल तर बरोबर बसली हे काही सोपं नाही आहे. तसे ते बोलायला एकदम सॉफ्ट, अगं असं नाही आहे, थोडंसं वेगळं आहे, पण ते थोडंसं वेगळं गळ्यावर चढवायला मेहनत व्हायची. मैफल आणि ध्वनिमुद्रण यांच्यातील निर्मिती भेद लक्षात घेऊन त्यांनी त्यानुसार रियाज केला. मैफलीत समोर श्रोते असतात, त्यामुळे उत्स्फूर्तता वेळेच्या बाबतीत कमी जास्त होणं हे अपेक्षितच असतं. एखाद्या ध्वनिफीतीच्या निर्मितीत मात्र वेळेचा काटेकोरपणा आणि आकर्षक बांधणी ही आवश्यक ठरते. वीणाताईंना याचं इतकं पक्कं भान होतं की ध्वनिमुद्रणाच्या अगोदर तो ठरलेला साचा अनेक वार आधी घोटलेला असे, त्यामुळे श्रोत्यांवर अपेक्षित परिणाम साधणं त्यांना सहज शक्य झालं. रेकॉर्डिंगला गेल्या ते त्यांच्याकडे संबंध लिहिलेला असायचं, कोणत्या मिनिटाला बंदिश सुरू झाली पाहिजे, कोणत्या मिनिटाला आलापीमध्ये वरचा षड्ज तार षड्ज लागला पाहिजे, कोणत्या मिनिटाला ताण सुरू झाली पाहिजे, कोणत्या मिनिटाला द्रुत बंदिश सुरू झाली पाहिजे, सगळं त्यांच्याकडे लिहिलेलं असायचं. त्यांचा रिदम हाऊसचा ट्रिब्यूट टू तानसेन असा दोन कॅसेटची एक अल्बम तेव्हा होता आणि विलास खानी चोरी रागाचं रेकॉर्डिंग करायचं होतं. मला आठवतंय वीणा ते मला म्हणलं अरे विलास खानीचं तुला काय काय येतं आहे आठवते ते सगळं तयारी करून आपण एक दिवस बसूया. आणि त्या दिवशी आम्ही संध्याकाळी 6 वाजता बसलो होतो आणि विलास खानीच्या बंदिशीमधल्या झपतालाच्या 10 ताना त्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत त्या 10 ताना आमच्या दोघांच्या नीट बसेपर्यंत त्या नीट त्याचा रियाज होईपर्यंत आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत दोघेही जेवलो नव्हतो. त्या म्हणल्याप्रमाणे ह्याच्या ताना बसल्यानंतर आपण जेवण करायचं. त्या जेवढ्या रियाज किंवा ह्याला जिद्दी तेवढ्याच मी पण असल्यामुळे तो विलास खानी आमचा जेव्हा केव्हा प्रकाशित झाला त्यानंतर अर्थात आम्ही एकदा माहीमच्या घरी प्रभातरीजींना भेटायला गेलो होतो. तेव्हा अर्थात चोराची पावलं चोराला कळतात किंवा कलाकाराची गोष्टी सगळ्या आतल्या गोष्टी कलाकारांना कळतात, तसं प्रभातींनी बरोबर विलास खानीचा विषय काढला आणि मला म्हणल्या प्रमोद तुम्ही विलास खानी ऐकला पण त्या ताना सुरू होता तेव्हा हार्मोनियम वाजली नाही की काय? मी म्हणलं प्रभाती मी सांगायची गरज नाही, वीणा ते सांगतील तुम्हाला. हायस्कूल की परीक्षा चल रही थी, उसकी तैयारी चल रही थी, भाई साहब ने मुझको राग यमन कल्याण सिखाया, उसी की पारंपरिक रचना जो आप सभी जानते हैं येरी आली पिया बिना, बहुत सुंदर रचना है वो. लेकिन मैंने भाई साहब को कहा कि ये तो अच्छी है, बहुत अच्छी है, लेकिन मैं चाहती हूँ कि मुझे कुछ आप दूसरी नई रचना कुछ सिखाएं. तो उन्होंने मुझको द्रुत एकताल में सांझ भई करके एक सुंदर रचना सिखाई और शुरू से ही मैं नई रचनाओं के संग्रह में हमेशा रहती हूँ. कुछ अच्छी बात मुझे समझ में आ जाए तो तुरंत मैं झोली अपनी आगे बढ़ा देती हूँ किसी भी कलाकार के सामने और उसको सीखना पसंद करती हूँ.
रागातल्या वेगवेगळ्या वाटा शोधता शोधता तर कधी गरज म्हणून वीणाताई ख्यालाच्या रचनाही करू लागल्या. इतर कोणाच्या रचनांनुसार गाण्यापेक्षा स्वतःच्या रचना गाताना मनासारखं गाता येतं या जाणीवेतून वीणाताईंनी अनेक बंदिशी रचल्या. त्यात बडे ख्याल, छोटे ख्याल आणि तराण्यांच्या बंदिशी बांधल्या गेल्या. गांधर्व मंडळाची संगीत प्रवीण करताना त्यांनी तराणा या विषयाचा सखोल अभ्यास केला होता. आपल्या गायकीला साजेसे अनेक रागातले अनेक तराणे बांधले आणि मैफलींमध्ये सादरही केले. त्यांच्या रचना कशा झाल्या हे सांगताना वीणाताई म्हणतात, रेल्वेच्या प्रवासात खिडकीची जागा मिळाली की त्या चालत्या गाडीतून समोरून हलणारी दृश्य आणि गाडीच्या चाकांचा ठेका मिळायचा. अचानक स्वरांची एक लढी डोक्यात सुरू होई. संस्कृत साहित्यात जसं समस्या आणि पूर्ती हा भाषालंकार आहे, त्याचप्रमाणे डोक्यात घुमणाऱ्या या स्वरलढीला स्थायी अंतर्याच्या कोंदणात बसवलं जाईल. एखादी रचना कधी तात्काळ निर्माण होईल तर एखाद्याचा अंतरा सुचायला महिनासुद्धा लागे. रचनेचे पहिले संस्करण तयार झाले की मग ती तबल्याबरोबर कशी चालते याचा रियाज होई. त्यातही यथायोग्य बदल होऊन ती श्रोत्यांना ऐकवण्यासाठी तयार होत असे. म्हणूनच त्यांचे द्रुत एकताल आणि तीन तालात बांधलेले तराणे डौलदार आणि प्रवाही आहेत. तिहाई, स्वरसंवाद, अवकाशतत्व, अलंकारिक स्वरांची आरोही आवरोही गुंफण यांचा सुंदर वापर त्यांच्या तराण्यात दिसून येतो. लहानपणी त्यांनी केलेल्या नृत्य साधनेचे प्रतिबिंबच जणू तराण्यातून उमटलेले आहे असं वाटतं. 1985 पासून 1990 पर्यंत वीणाताई पुण्याच्या SNDT महिला महाविद्यालयामध्ये संगीत विषयाच्या प्राध्यापिका होत्या. गाणं शिकवणं हे त्यांच्या रक्तातच होतं, त्यामुळे गुळाला मुंगळा चिकटल्याप्रमाणे त्या सतत मुलींच्या गराड्यात असायच्या. MA 20-25 मुलींना हातात डग्गा घेऊन शिकवणाऱ्या वीणाताई हे त्या विभागाचं आकर्षण होतं. वक्तशीरपणा, अभ्यासक्रमातले राग मुलींना शिकवण्याआधी स्वतः त्याचा सखोल अभ्यास करणं, एका रागाच्या केवळ एकच नाही तर कमीत कमी 3 नवीन बंदिशी शिकवणं, वेगवेगळ्या तालात बंदिशी शिकवणं, यामुळे त्यांचा क्लास सहसा कोणी चुकवायचं नाही. पारंपरिक बंदिशींबरोबरच पंडित शंकर अभ्यंकर, पंडित रामाश्रय झा यांच्या बंदिशी वीणाताई मुलींना शिकवत असत. वीणाताईंनी शिकवलेली गीतं, देशभक्तीपर रचना, स्वागत गीतं अतिशय आकर्षक होती. दरवर्षी पुण्याच्या कुठल्या ना कुठल्या रम्य भागात विद्यार्थिनींची सहल त्या घेऊन जात असत. आपलं मोठेपण विसरून सगळ्यांमध्ये मिसळून गेलेल्या वीणाताई नेहमीच सगळ्या शिष्यांना आठवत राहिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीतल्या लोकांना जे तयार केले हा शिकवण्याचा भाग पण काय असतो. बऱ्याच वेळा काय होतं, कलाकार गातात, शिकवता येतं की नाही त्यांचा अडचण असते, पण वीणाताईंनी तीही जबाबदारी अत्यंत उत्तमपणे पार पडली आणि संसार सांभाळला. वीणाताईंना बोललो होतो एकदा की तुम्ही बाबांना आणि आईला घरी बोलवलं होतं तेव्हा तुमच्या पुरणांच्या पोळ्याचं मी भरपूर वर्णन ऐकलं आईने आणि बाबांनी सांगितलं. तर त्यांनी मला जे उत्तर दिलं ते फार मार्मिक होतं. त्या म्हणल्या, माझी अनेक वर्ष पुरणाच्या पोळ्याचा रियाज करण्यातच गेलेला आहे. आजीकडे खूप सुंदर मी किराणा घराण्याची तालीम घेतली, त्याच्यानंतर ग्वाल्हेर घराण्याची गायकी जेव्हा शिकायला लागले त्यामुळे पहिल्यांदा नॅचरली ते खूप जड म्हणणार नाही पण एक आत्मसात करायला थोडंसं डिफिकल्ट जात होतं मला पहिलं. आणि मग वीणा मशिवळणी काही नाही ग ऐसा कुछ मन में नाही लाना है सावनी, ती एक तिची अशी मनमोकळी एक बोलण्याची शैली होती आणि खळखळतं हसणं. त्यामुळे गाण्याचा शिक्षणाचा भाग हा कधी असा टेन्शनचा गेला नाही. अर्थात वीणा मावशीचा एक वचक नेहमी असायचा की समोर बसली की नो नॉनसेन्स टाईप जे व्यक्तिमत्व होतं ते सर्वात जास्ती मला तिचं भावलं. इतकी तल्लीन होऊन शिकवण्याची पद्धत आणि समोरच्या शिष्येला येईपर्यंत एक फ्रेज पुन्हा पुन्हा सांगत राहणं,
त्यांना हव्या त्या पद्धतीने ती फ्रेज येईपर्यंत त्या स्वतः कष्ट करा घ्यायच्या शिष्यांवरती. त्याच्यामुळे खरंच खूप आश्चर्य वाटायचं, कारण की शिकताना एका वेळेला 6-7 जणी जरी शिकत असलो तरी प्रत्येकीला वेगळं रागाचं स्वरूप उलगडून दाखवत असतानाच्या त्या फ्रेजेसवरती घेणारे कष्ट, ह्यासाठी त्यांचा जबरदस्त पेशन्स होता आणि प्रत्येकाला ते जमलं पाहिजे ह्याची तळमळ पण होती. त्यामुळे गुरु म्हणून त्या अतिशय श्रेष्ठ होत्या. वीणाताईंनी आयुष्यभर शिष्यत्व सांभाळलं, वाढवलं. लहान असो किंवा मोठा, प्रत्येकातलं चांगलं काय आहे हे पाहून ते आपलंसं कसं करता येईल याचा प्रयत्न त्या सदोदित करत असत. त्या स्वतः आपल्या गाण्याच्या कठोर समीक्षक होत्या. मैं अपनी खुद की स्तुती नहीं करती, आपकी कब करूंगी, असं म्हणून शिष्यांना जमिनीवर ठेवायच्या. आधी केले मग सांगितले असंच त्यांचं वर्तन असल्यामुळं रियाज न करता त्यांच्या समोर बसण्याचं धाडस कोणालाही होत नसे. आणि एक वेळा मावशीकडून मला शिष्य म्हणून शिकता आलं, ते म्हणजे काय करायचं नाही याच्याबद्दल खूप ठाम असणं. की आपण एरवी ऐकतो की जगाच्या प्रमाणे चालायला पाहिजे, आता हा प्रवाह असा चालला आहे, तर तसं नाही गेलात तर तुमचं काही खरं नाही. मग वीणामाशीशी मी नेहमी बोलायची की वीणामाशी, आज तर प्रोग्राम असा झाला की असं जाणवतं की लोक मग असं बोलतात की नाही पण हे आत्ता चाललेलं आहे, मग ते करावं का गं, मला तर आवडत नाही, तर तुझं काय म्हणणं आहे. तर वीणामाशी तू इतकं सुंदर सांगायची की हे बघ सावनी, तू लोकांसाठी म्हणून काहीतरी एखादं करायला जाशील आणि मग रात्री झोप लागते का आपल्याला, ते आपल्याला पटतं का, आपल्या नजरेतून आपण किती खाली येतो, याच्यापेक्षा आपल्याला जे आवडत नाही ते मी करत नाही हे ठामपणे म्हणण्याची तुमच्यात हिम्मत पाहिजे. वीणाताईंच्या गाण्याबद्दल मी काय बोलणार, असं आहे की ज्या प्राणवायूवर आपण जगतो त्या प्राणवायूबद्दल तर आपण काही बोलू शकत नाही. तसं वीणाताईंचं गाणं हे आमच्या सगळ्या आम्हा सर्व शिष्यांसाठी अमृतासारखं आहे, संजीवनीसारखं आहे, तर त्याच्याबद्दल मी काय बोलणार. पण त्यांनी आम्हा शिष्यांसमोर त्यांच्या गाण्यातले जे विचार किंवा त्यांची गाण्याकडे बघण्याची जी नजर त्यांनी आम्हा शिष्यांपुढे उलगडून दाखवली, त्याच्याबद्दल मात्र मी अगदी निश्चितच बोलीन. आपल्याला सगळ्यांना हे माहितीच आहे की भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये परंपरेचे धागे घेऊनच वस्त्र विणायची असतात, पण ही वस्त्र प्रत्येक वेळेला नवीन विणायची असतात. धागे परंपरेचे निश्चितच घ्यायचेत पण ही वस्त्र नव्याने विणायचे आहेत. तर हेच वीणाताईंनी केलं आहे आणि हेच त्यांनी आमच्यासमोर उलगडून दाखवलं आहे. म्हणजे दादांच्याकडून किंवा तात्यांच्याकडून त्यांना जी तालीम मिळाली, किंवा पुढे गजानन बुवांकडून त्यांना तालीम मिळाली, किशोरीताईंकडे जाऊन त्या रागेश्री शिकल्या होत्या, तर त्या जिथून जे शिकून यायच्या तिथून तो जो काही मजकूर त्या घेऊन आले आहेत तेवढाच गात राहणं किंवा त्याची नक्कल करणं किंवा फक्त तेवढ्याचीच पारायणं करून तेवढं ते गाणं तसंच्या तसं लोकांसमोर मांडणं हे वीणाताईंच्या स्वभावात बसणारं नव्हतं. उदाहरण म्हणून सांगतो की त्या बुवांकडे गेल्या, गजानन बुवांकडे, तर त्या सगळ्यांना हे माहिती आहे की साधारण 10-11 दिवस त्या गजानन बुवांकडे राहून हमीर शिकून आल्या होत्या. पण तो हमीर फक्त गजानन बुवांकडून शिकून आलेला हमीर आणि चमेली फुली चंपा आणि फक्त गजानन बुवा कशी कामगत करतात तर त्याची नक्कल म्हणून त्या कधी मांडत नसत, तर बुवा त्या बंदिशीकडे त्या रागाकडे कसे बघतायत, बुवांची नजर काय आहे, बढत करण्याची बुवांची पद्धत काय आहे, बुवांची वृत्ती काय आहे, बुवा टेक्निकली काय काय विचार करतायत, बुवा सौंदर्यदृष्टीने काय काय विचार करतायत, बुवांची आवर्तन भरण्याची पद्धत कशी आहे, ही पद्धत, ती वृत्ती, ती नजर त्या शिकून यायच्या आणि त्याच्यावर भरपूर चिंतन करून 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 तेच जेव्हा त्या शिकवायच्या किंवा श्रोत्यांपुढे मांडायच्या, तर तेव्हा ते गजानन बुवांचं गाणं वाटत नसून ते वीणाताईंचं गाणं, वीणा सहस्रबुद्ध्यांचं गाणं वाटत राहिलं कायम. तर आपण जिथून जे काही शिकतोय त्याच्यावर इतकं मनन चिंतन करून ते स्वतःचं करून मांडणं हे फार कमी कलाकारांना साधलं आहे आणि ते वीणाताईंना साधलेलं होतं. आणि हे मी नक्की तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, कारण त्यांनी आम्हा सर्व शिष्यांपुढे त्यांचे विचार कसे घडलेत, त्यांनी त्यांचं स्वतःचं गाणं कसं घडवलं आहे, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, हे सगळं त्यांनी कुठेही अजिबात हातचं काही राखून न ठेवता आम्हा सगळ्या
शिष्यांपुढे त्यांनी उघड केलेला आहे, सगळा खजिना असा त्यांनी आमच्यासमोर ठेवला आहे, तुम्हाला काय वाटेल ते घ्या म्हणून. बरं, आणि एवढंच नाही, ते तसंच्या तसं तुम्ही घेऊ नका, तर ते पुन्हा मी जे काही तुम्हाला शिकवते त्याच्यावर तुमचं चिंतन, तुमचा विचार करून ते तुम्ही तुमचं करून घेऊन तुमचं म्हणून गा, तुमचं म्हणून मांडा. तर हाही विचार अर्थातच, म्हणजे परंपरा जशी ती परंपरा आहे तशी ही गाण्याकडे ज्या नजरेनी ज्या वृत्तीने वीणाताईंनी बघितलं आहे ती नजर आणि वृत्ती पण त्यांनी परंपरेने आम्हा सगळ्या शिष्यांना पुढे दिलेली आहे. त्यांचं स्वतःचं असं म्हणणं होतं की घरातली बाई ही सगळ्यांचं करण्यामध्ये मग्न असते पण तिचं स्वतःकडे कधी लक्ष नसतं, त्यामुळे तिने स्वतःच्या आरोग्याची तर काळजी घेतलीच पाहिजे आणि त्यासाठी स्वतःच्या खाण्यापिण्याचाही तिने विचार केला पाहिजे. ह्याचं एक छोटं उदाहरण सांगते. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे शिकायला जात होतो तेव्हा बऱ्याचदा त्या सकाळचं सेशन शिकवून झालं की नंतर आम्ही तिथे थांबून त्यांच्याचबरोबर जेवण करणार आणि त्याच्यानंतर पुन्हा 4 वाजता गायला बसायचं असं रुटीन होतं. तर त्यावेळेला मध्ये जेव्हा त्यांच्याबरोबर जेवणार असू तेव्हा त्यांनी वाढलेलं अतिशय उत्तम ताट की ज्यामध्ये बाईंनी कधीही कसं तरी वाढून घेतलं आहे ही गोष्ट घडता कामा नाही आहे हे त्यांनी आवर्जून सांगितलेलं होतं. वरणाची वाटी भरून घेणं, भाजी वाटीमध्ये घेणं, कोशिंबीर किंवा अतिशय व्यवस्थितपणे वाढलेलं ताट हे बाईंनी पण घेतलं पाहिजे. जसं ती इतरांना घरातल्या माणसांना सर्व करेल तसं ते तिने स्वतःसाठी पण केलं पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा विचार त्यांनी बोलून दाखवलेला मला आठवतो. वीणाताईंनी आपली गृहिणी भूमिका अतिशय चांगली निभावली आणि आम्हा सर्व शिष्यांना पण त्यांचं असं सांगणं होतं की तुम्ही घरच्या लोकांचं सगळं काही करून मगच गाणं करा. सगळ्यात महत्त्व द्यायचं ते घराला आणि नंतर गाणंही आपल्या कलेला. गुरु आणि शिष्याचं नातं एक विशेष नातं असतं. मी तर आणखीन भाग्यवान होते. वीणाताई माझ्या गुरु होत्याच पण आई सुद्धा होत्या. विशेष म्हणजे मी त्यांना अगं आई म्हणायचे. त्यामुळे गुरु शिष्य आई मुलगी आणि मैत्रिणी अशा 3 नात्यांनी मला त्यांचा खूप सहवास लाभला. वीणाताईच्या मनात 24 तास संगीत असायचं. आम्ही स्वयंपाकघरात काम करतानाही त्या गाण्याविषयी भरभरून बोलत असायच्या. माझ्या वडिलांकडे डॉक्टर संजीव शेंड्यांकडे उपशास्त्रीय संगीत, ती म्हणली संजीव भैया कुछ तो सिखाओ हमें, ये जो बाज है हमें चाहिए. आणि मग ती काही ठुंबऱ्या शिकली, एक सावनी कजरी असे प्रकार काही माझ्या वडिलांकडून शिकली. त्यामुळे ती कुठल्याही स्टेजला एक साधक वृत्ती जी असते ना ती वीणा मावशींकडे मला दिसली. किशोरीताईंकडे जेव्हा ती 1 आठवडाभर शिकायला जायची त्याच्या आधीची तिची अवस्था की आता मी विद्यार्थी दशेत जाऊन तिथे शिकणार आहे ही सुद्धा मी अनुभवली आणि त्याच्यातून आम्हालाच खूप घेण्यासारखं होतं. कधीही मी त्यांच्या अक्षराचा गलथानपणा बघितला नाही. कायमच अतिशय सुंदर मोत्यासारखं दाणेदार अक्षर आणि अतिशय व्यवस्थितपणाने खाडाखोड न करता लिहिलेली वही हे त्यांचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल आणि कधीही त्या बाबतीत त्यांनी कंटाळा केला नाही. संगीताला असलेली त्यांची कमिटमेंट आपल्याला माहिती आहेच, पण आयुष्यातल्या कुठल्याही कामाला त्या तेवढ्याच कमिटेड असायच्या. कोणतंही काम अत्यंत उत्तम झालंच पाहिजे हा त्यांचा प्रयत्न असायचाच. साधं इस्त्री करणं, गाणं शिकवणं, आई आणि आजी पण निभावणं, या सगळ्यात त्या स्वतःला 100% झोकून घ्यायच्या. आजकाल आपल्याला असं बघायला मिळतं की आपल्या गुरूंकडून काय शिकायचं हे हल्ली शिष्यांना निवडावं लागतं. ते चुकीचं नाही, ते बरोबरही आहे, पण आमच्या वीणाताई अशा होत्या, त्यांचा स्वभाव, त्यांचे आहार विहार आचार विचार, त्यांची जीवनशैली, त्यांची शिस्त, त्यांचा वक्तशीरपणा, त्यांच्या स्वभावातली सगळी मोकळेपणा, निरागसपणा किंवा ट्रान्सपरन्सी, ह्या सगळ्याच गोष्टी अशा होत्या की आम्ही वीणाताईंचे सगळे शिष्य इतके भाग्यवान आहोत की गाणं आणि गाण्याव्यतिरिक्त ही इतरही कुठलीही गोष्ट वीणाताईंकडून कुठली शिकायची आणि कुठली नाही शिकायची हे आम्हाला कधी निवडावंच नाही लागलं, त्याची गरजच नाही पडली. कारण वीणाताईंच्या व्यक्तिमत्वात आणि सांगीतिक व्यक्तिमत्वातही
प्रत्येक गोष्ट ही अशी होती की ज्याचं अनुकरण करणाऱ्याचं कल्याणच होईल. तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे जो हल्ली फारच क्वचित आणि फारच अभावानी बघायला मिळतो. त्यामुळे आम्ही वीणाताईंचे सगळे शिष्य फार भाग्यवान आहोत. आपल्या आयुष्याचा प्रत्येक रोल अत्यंत परफेक्शननी पार पाडणं हे त्यांच्या आयुष्याचं धोरण होतं. नामवंत कलाकार गुरु म्हणून उत्तम भूमिका वठवताना पत्नी, आई, बहीण, सून आणि मैत्रीण म्हणूनही त्यांनी आपलं कर्तव्य अगदी चोखपणे बजावलं. आज वीणा मावशीबद्दल मी माझी आई डॉक्टर शोभा अभ्यंकर हिची अत्यंत घनिष्ठ आणि सख्खी मैत्रीण म्हणून बोलणार आहे. 1984 साली वीणा मावशी जेव्हा पहिल्यांदा सवाई गंधर्व महोत्सवामध्ये गायली तेव्हा आई त्या प्रोग्रामला ऐकायला होती आणि घरी आली आणि आई खूप भारावून गेली होती आणि मला म्हणली, अरे वीणा सहस्त्रबुद्धे नावाची एक गायिका आहे कानपूरची आणि ती इतकी सुरेख गायली आणि काय तो निकोप आवाज आणि सगळा सवाई गंधर्वचा मंडप सगळा तिच्या आवाजाने भरून गेला होता. तर ते म्हणतात ना की पहिल्याच तिच्या गाण्यावर आई फिदा झाली एकदम. कोणाची कधी असे ते लिंक जुळून जाईल ह्याला काही नियम नसतो, तर ती जुळून गेली आणि मग त्यांची एक म्हणजे मैत्रीतच परिवर्तन झालं. खूप येणं जाणं सुरू झालं आणि नंतर जेव्हा आईने पण अप्रचलित रागांवरती PhD सगळा अभ्यास केला तेव्हाच वीणा मावशीचं पण PhD चालू होती आणि त्या दोघी त्या अप्रचलित रागांवर खूप त्यांच्या डिस्कशन्स त्यांची व्हायची, खूप जाणं होतं आणि ते पर्सनल लेवलला अगदी ज्याला म्हणतात ना एक आतली मैत्रीण अशी झाली. म्हणजे वीणा मावशीच्या कित्येक पर्सनल गोष्टी आईला माहिती असायच्या, ऑफकोर्स ती आम्हाला सांगायची नाही, पण त्याच्यातली एक गंमतशीर गोष्ट गंमतशीर सांगण्यासारखी होती ती मला आईने सांगितली होती. एकदा वीणा मावशीकडे गेली होती तर ती पंखाचं जळमटं साफ करत होती कशावर तरी चढून स्टूलवरती कशावर तरी, तर आई तिला म्हणली, अच्छा द वीणा सहस्त्रबुद्ध्यांना पण हे चुकलेलं नाही आहे. कसं आहे ना की वीणाते आहेत, वीणाते गेला नाहीत, वीणाते कधी जाणार. माझ्यासाठी फार आवडत्या कलाकार होत्या वीणाते सहस्त्रबुद्धे, माझ्यापेक्षा जवळजवळ 12 वर्षांनी मोठ्या. मला सतत मोठ्या बहिणीसारख्या वाटलेल्या आणि त्यांनाही मला असं फिलिंग यायचं की त्यांनाही माझ्याबद्दल धाकट्या बहिणीचं फिलिंग असावं, कारण त्यांनी पण खूप मनापासून मला जागा दिली त्यांच्या मनात असं मला खूप नेहमी जाणवायचं ही गोष्ट. कधी पुण्याला गेले तर त्यांना भेटायला त्यांच्या घरी हक्काने जायची, त्यांच्या जेवणाच्या टेबलावर बसून त्यांच्या सुपातलं सूप प्यायची मी. आणि आमच्या म्हणजे माझ्या आणि वीणाताईंच्या ही अगोदरपासून त्यांच्या कुटुंबाशी परिवाराशी आमचे संबंध होते, भिडे परिवार आणि बोडस परिवार यांचे संबंध होते. आणि कुठेतरी मला असं वाटतं की ती जी एक सांस्कृतिक नाळ होती ती त्यांची माझी जुळलेली होती. संगीत हे आमचा एक कॉमन विषय असल्यामुळे पुण्यात त्या जेव्हा आल्या तिथून पुढे आमचं अनेक वर्ष एकमेकांचा आम्हाला सहवास घडला आणि ज्या निकोप वृत्तीने आम्ही दोघीच प्रतिस्पर्धी असू शकतो असं बाहेरच्या लोकांना वाटत होतं, परंतु तशी प्रतिस्पर्धा नव्हती. अतिशय निकोप असं आमचं नातं होतं आणि खऱ्या अर्थाने देवाणघेवाणीचं जसं नातं म्हणतो आपण तसं आमचं होतं. सवाई गंधर्वमध्ये मालिनी त्यांचं गाणं होतं, त्यांचा मला गाण्याच्या दिवशीच फोन आला की प्रमोद उद्या सकाळी मला वीणा त्यांच्याकडे त्यांना भेटायला जायचं तर तू मला त्यांच्याकडे नेशील का? मला त्यांचं घर माहिती नाही. मी ताईंना म्हणलं, ताई तुम्ही काय काळजी करू नका, मी लगेच माझ्या मुलाला प्रणितला सांगितलं की चल आपण दोघं आपली कार घेऊन जाऊ. आणि तेव्हा मालिनी त्यांना CS पिकअप केलं, वीणा त्यांच्या कुमार क्लासिकच्या घरी गेलो. वीणाताई त्यांच्या त्या मोठ्या खुर्चीमध्ये अशा बसल्या होत्या, शेजारी छोट्या म्हणजे दुसरी खुर्ची घेऊन मालिनीतही बसल्या होत्या. आणि भरत लिटरली वीणाताईंचा हात मालिनीताईंनी हातात घेऊन त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. दोघींच्या डोळ्यात ऑलमोस्ट पाणी होतं दोघींच्या डोळ्यामध्ये. आणि तेव्हा मालिनीताईंचं एक वाक्य, त्यांचं हे वाक्य होतं, वीणाताई
तुमच्या गाण्यातल्या काही काही गोष्टींची कॉपी करावी अशी मला खूपदा वाटलं, पण ते माझ्या गळ्यात त्या गोष्टी नव्हत्या. एक एवढी मोठी गायिका दुसऱ्या मोठ्या गायिकेचं कौतुक. मी, माझा मुलगा हरिभाऊ सहस्रबुद्धे, माझा विद्यार्थी अमोल कुलकर्णी, हे लोक असताना हे मालिनी त्यांचे उद्गार आहेत हे असे. म्हणजे आपला हा विषय पण होतो की मालिनीताई आणि वीणाताईंसारख्या कलाकारांच्या सहवासामध्ये आपण झाल्यामुळे आपले पाय जमिनीवरती. नाही, मालिनीताई खूप वीणाताईंच्या फॅन होत्या. म्हणजे त्यांच्याकडनं अनेकदा त्यांच्याबद्दल जे मी बोलणं ऐकलं की त्या एकतर आवाज, म्हणजे वीणाताईंचा आवाज फॅक्टर जो होता, म्हणजे आवाजाचं प्रोजेक्शन आणि पहिले आवाजावर मैफिल मारणं हे फार कमी लोकांना ते अवगत होतं की पहिला जो सा आपण लावतो किंवा पहिला जो स्वर लावतो त्यांनी पूर्ण पुढच्या 2 मिनिटांमध्ये मैफिल ताब्यात घेणं हे वीणाताईंचं कसं कमाल होतं आणि ते मालिनीताईंना खूप भावायचं. मला वाटतं 1983 हे वर्ष असेल, बनारसला संगीता शंकर राजमजींची मुलगी हिने केला होता कार्यक्रम, नवोदित कलाकार संमेलन असं केलं होतं आणि सर्व नवउदित कलाकारांना तिने गायला बोलवलं होतं. मला आठवते त्यावेळेला तिथे मी पहिल्यांदा वीणाताईंना भेटले होते. माझ्या दिवशी वीणाताईंचं गाणं नव्हतं, त्यांचं दुसऱ्या दिवशी गाणं होतं, पण त्या आदल्या दिवशी ऐकायला आले होत्या. बनारसमध्ये नागरी नाटक मंडळी नावाची एक सभागृहाची जागा आहे, तिथे कार्यक्रम होता आणि एकूण त्या बघायला आल्या होत्या की अकुस्टिक्स कसे असतात, लोकं कसे असतात, साऊंड सिस्टीम कशी आहे. बरेच आमच्या गायकांच्या मनात बरेच प्रश्न असतात, तर त्याच्यासाठी त्या बघायला आल्या होत्या आणि मला अगदी माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं आहे. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांची माझी ओळख करून दिली होती आणि त्या कोणाच्या तरी बरोबर आल्या होत्या. त्या व्यक्तीच्या, त्या स्त्रीच्या खांद्यावर त्यांनी असे हात ठेवले होते आणि अशा बोलले होते माझ्याशी. मला म्हणाल्या हे जरा कमी ऐकू येत होतं बाया, हे त्यांनी मला त्यांचा चेहराच दिसतो बोललेला. वीणाताई आणि त्यांचे भाऊ तात्या यांच्यात विशेष प्रेम होतं. वयात खूप अंतर असल्यामुळे वीणाताईंच्या मते ते त्यांना वडिलांसारखेच होते. कानपूरला त्यांच्या घरी अनेक कलाकार येत. त्यांच्या गायनातली वैशिष्ट्य जसे दादा सांगायचे तसंच तात्या देखील वीणाताईंना आवाज साधनेच्या अनेक गोष्टी, रियाज म्हणजे काय, तो कसा, किती वेळ करावा याबाबत मार्गदर्शन करत असत. त्यांच्यातल्या यशस्वी कलाकाराची मनोभूमिका तयार करण्याचं महत्त्वाचं काम तात्यांनी केलं होतं. तंबोरे जुळवणं, ते सुरेल छेडणं, तात्यांबरोबर तंबोऱ्याच्या साथीला असणं, तात्यांबरोबर हिंदी गीतं, भजनं, राष्ट्रभक्तीपर गीतं सादर करणं यातही वीणाताईंचा सहभाग असायचा. तात्यांच्या बंदिश निर्मितीच्या प्रक्रियेतही वीणाताईंचा महत्त्वाचा सहभाग होता. तात्यांचा मिश्किल स्वभाव आणि वीणाताईंचं मनमोकळं हास्य जणू षडज पंचमाची जोडीच. तात्या कानपूरहून यायचे पुण्याला त्यांच्या घरी आणि अनेक बंदिशी, निर्गुणी भजनं असे नवीन चाली केलेल्या येऊन वीणाताईंना सांगायचे. तर ते त्या दोघांचं, म्हणजे तात्यांचं शिकवणं आणि वीणाताईंचं शिकणं हे पाहण्याचं फार मोठं भाग्य आम्हा जुन्या शिष्यांना खूप लाभलं आणि तो आनंद काही अवर्णनीयच होता. मला आठवते काशीनाथजींच्या घरी, म्हणजे कानपूरला आम्ही बऱ्याचदा राहिलो, तर दिवसभर सकाळी उठल्यापासून गाणं, मध्ये खाणं, परत गाणं, परत गाणं, खाणं, म्हणजे हे जे वातावरण बघायला मिळालं हे आजकाल बघायला मिळत नाही. आणि वीणाताईंचा, काशीनाथजींवरचा जो जीव होता, म्हणजे जे गुरुभक्ती, म्हणजे जरी ते मोठे बंधू असले तरी ही जी गुरुभक्ती त्यांच्या भावावर होती ही खरंच बघण्यासारखी होती. ते शब्दात मांडणं फार कठीण आहे, कारण काही गोष्टी अशा असतात की त्या अनुभवायच्या असतात, त्या शब्दात मांडता येत नाहीत.
त्यांचे भाऊ होते काशीनाथ बोडस, त्यांनी मला कानपूरला एका वर्षी गायला बोलवलं. तर कानपूरला काही फ्लाईट जात नाही, मी लखनौला फ्लाईटने पोचले आणि मला घ्यायला रिसीव्ह करायला लखनौला दोघंही आले होते, बोडस म्हणजे तात्या बोडस स्वतः आणि विनाताई. आणि मग तो जो 2-2.5 तासाचा प्रवास होता कानपूरपर्यंत, असंच हसी मजाक. आणि तात्या बोडसांकडे तर स्टोअर हाऊस ऑफ जोक्स, एकदा रात्री सुरू झाले तर सकाळ होईपर्यंत थांबणार नाहीत एवढे जोक्स. तर त्या दिवशी अर्थातच जोक्स खूप मारायचे नव्हते, कारण गायचं होतं, त्यामुळे आवाज वाचवायचा होता. म्हणून प्रवास झाला, घरी त्यांच्या घरीच मी उतरले होते. नाद निनाद नावाची त्यांची कानपूरमध्ये जी जागा होती तिथे मी उतरले होते. मला माझ्याबरोबर जेवण वगैरे झालं, मला माझी खोली दाखवली, म्हणाल्या तू आता झोप इथे, मग संध्याकाळी गायचं आहे. मग झोपायला गेले आणि हे बहीण भाऊ बाहेरच्या खोलीत रियाजाला बसले ना. कसला रियाज, तर संध्याकाळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी सरस्वती वंदना गायची होती ते हे गाणार होते दोघं जण, आणि ते गायला बसले. मला कसली आज झोप लागते, मी पण दार उघडून बाहेर आले आणि मी पण त्यांच्या बरोबर गायलो. विणाताई उत्कृष्ट गृहिणी होत्या. पिझ्झापासून बटाटेवड्यापर्यंत सगळे पदार्थ करण्यात त्या निष्णात होत्या. गॅसच्या 2 शेगड्यांवर 2 तवे ठेवून त्या अशा पुरणपोळ्या करायच्या की पोळ्यांना एकही डाग पडायचा नाही. विरजणासाठी दुधावरची अशी साय काढायच्या की पातेल्यात साय होती की नाही अशी शंका यावी. घर तर इतकं लखलखीत की कुणीही बाथरूममध्ये गादी टाकून झोपलं तरीही छान झोप लागावी. ही सगळी कामं करताना पलटे म्हणणं, बंदिशी पाठ करणं अखंड सुरू असे. सासूबाईंना काय हवं नको ते बघणं, मुलांना मे महिन्यात शाळेच्या सुट्ट्या लागल्यावर त्यांच्याबरोबर राहता यावं म्हणून क्लासला देखील सुट्टी असायची. ऐसे तो उनके आवाज में एक नेचुरल मिठास तो है ही, लेकिन उस आवाज पे संस्कार करके उन्होंने उस आवाज को बहुत ही बढ़िया बना दिया है. ऐसे लगता है कि आवाज सिर्फ उनके गले से नहीं निकलती, दिमाग से भी निकलती है, दिल से भी निकलती है, और इसलिए वो हम लोगों का पूरा कब्जा ले सकती है. तकरीबन 3-4 घंटे हम लोग वहाँ कुर्सी पे बैठ के, काफ़ी अड़चन थी बीच में, तो बिजली भी चली गई, बिजली चली गई तो माइक्स भी फेल हो गए, तो उनकी आवाज़ एकदम उनके नेचुरल रूप में हमको सुनने को मिली, और वो तो इतनी लुभावनी आवाज़ थी कि पूछिए मत. मैं तो सचमुच पागल हो गया गाना सुनने के बाद. मैं उनसे मिला और मैंने कहा कि वीणा जी, आज आपने मेरी उम्र कम से कम 4-5 साल से लंबी कर दी है. आज का गाना सुनने के बाद मुझे लगता है मैं कम से कम 4-5 साल और जीऊंगा, और उसके लिए मैं आपका बहुत बहुत शुक्रगुजार हूँ. वीणाताई बघता क्षणी, म्हणजे फॉर अ पर्सन लाइक मी हु वॉज इन टू अ सी ए प्रोफेशन, शी जस्ट गेव मी अ इम्प्रेशन ऑफ मीटिंग समवन लाइक आय फेल्ट आय मीटिंग माय एल्डर सिस्टर. आणि फ्रॉम द डे 1
आय वॉज सो कम्फर्टेबल विथ हर. इंटरॅक्शन करताना मला कसलंही दडपणच नव्हतं. 1996 साली पंचमनिशा सुरू झाल्यानंतर मी वीणाताईंचे अनेक कार्यक्रम केले. माझ्या प्रत्येक थिमॅटिक कॉन्सर्टमध्ये वीणाताई असायच्या. मला म्हणायच्या नेहमी तू मला अशा कार्यक्रमात का बोलवतो. वीणाताई म्हटलं मला हा प्रश्न विचारू नका, ह्याचं उत्तर माहीत नाही, पण माझ्या प्रत्येक नवीन उपक्रमात तुम्ही पाहिजेत हे मात्र अगदी आहे. आणि त्याही तितक्याच प्रेमाने यायच्या. तिच्या मतं गाण्याबद्दल खूप ठाम असायची, गाणं कसं असावं, पण तोच ठामपणा तिच्या मग गाण्यामध्ये पण दिसायचा. कन्फ्युजन नव्हतं गाण्यामध्ये काही, जे तिला म्हणायचं आहे ते योग्य आणि ते हे असं आहे अशा पद्धतीने ती गाणं मांडायची. गाण्याबद्दल खूपच बोलण्यासारखं आहे, पण मला वाटतं की आज आपण इतक्या वर्षांनी पण तिची आठवण काढायला जमतो आहे, हेच तिचं सगळ्यात मोठं यश आहे. आणि मला असं वाटतं जसं आज संगीत रसिक तिला विसरलेले नाही आहेत, तिने तिच्या गाण्याने एक अमीट छाप या क्षेत्रावर सोडलेली असं मला वाटतं. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पण वीणा सहस्त्रबुद्धी या गायिकेला कोणीच विसरू शकणार नाही असं मला वाटतं. वीणाताईंचं गाणं अजरामर आहे, ते तसंच राहणार आहे असाच विश्वास मला वाटतो. आणि तरुणांना सुद्धा त्यांच्या रेकॉर्डेड गाणी जी आहेत, ते जे त्यांचं संगीत आहे ते एका म्हणजे गुरु शिष्याच्याच नात्याप्रमाणे त्या तरुणांना ते सतत प्रेरणा देत राहील असं मला वाटतं. वीणा सहस्रबुद्धे या नावात बुद्धिमत्ता, कलात्मकता, जिद्द आणि प्रावीण्य सामावलेलं आहे. त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या मागे खूप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. अनेक पुरस्कार मिळाले. 2013 साली संगीत नाटक अकॅडमीचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारण्याचं भाग्य त्यांना लाभलं. कितीही सन्मान झाले तरी सुद्धा त्यांची शिकण्याची इच्छा तसुभरही कमी झाली नाही. अगदी अखेरच्या काळात नातीला निजवण्यासाठी नीज माझ्या नंदलाला हे अंगाई गीत रेकॉर्डवरून शिकताना वीणाताई निष्ठावान शिष्या झाल्या. त्या बारकाव्यांसहित शिकल्या. त्यांच्या घरी गीत रामायणाची रेकॉर्ड अनेक वेळेला वाजत असे. त्यातील पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गाणं सगळ्यांचंच लाडकं होतं. कुणाला माहीत होतं की या गाण्याची प्रचिती सगळ्या संगीत जगताला येणार होती. 2012 साली प्रोग्रेसिव्ह सुप्रा न्यूक्लिअर पाल्सी या दुर्धर आजाराने त्यांना ग्रासलं. हजारातून एखाद्याला होणारा हा आजार लाखातून एखाद्या वेळेस जन्म घेणाऱ्या अशा कलावतीला झाला. आपल्या स्वभावधर्मानुसार वीणाताईंनी जिद्दीने लढा दिला. त्यांचे पती डॉक्टर हरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी पतीधर्म अत्यंत निष्ठेने पाळला. वीणाताईंची शुश्रूषा करणाऱ्या शैला मावशी आणि शशिकला मावशी यांनीही त्यांची मनोभावे सेवा केली. पण ईश्वर इच्छा बली असी. 29 जून 2016 रोजी त्या ओंकार स्वरूप झाल्या. एक तेजपुंज स्वर लौकिक जगातून लुप्त झाला. अवघ्या 67व्या वर्षी त्या देवाघरी गेल्या असल्या तरी त्यांनी गायलेले अनेक राग त्यांच्या नावाशी कायमचे जोडले गेले आहेत. आजही अनेक विद्यार्थी त्यांची सप्रयोग व्याख्यानं बंदिशी आवडीने ऐकत आहेत, गात आहेत. त्यांनी तयार केलेला मोठा शिष्यवर्ग त्यांचं अधुरं स्वप्न पूर्ण करत आहे. पलुस्कर परंपरेनी वीणाताईंचं आयुष्य सुरू झालं. आणि योगायोग असा की पलुस्करांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाने त्यांना मरणोत्तर संगीत महामहोपाध्याय ही सर्वोच्च पदवी देऊन सन्मानित केलं. हा सन्मान त्याआधी त्यांचे वडील श्री शंकरराव बोडस यांनाही मिळाला होता. वीणाताईंनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सर्वार्थानी वारसा पुढे नेत एक आवर्तन पूर्ण केलं. सगळ्यांच्या मनी मानसी भरून राहिलेला हा असामान्य अशा वीणेचा झंकार लौकिक अर्थानी थांबला खरा, पण अलौकिक अर्थानी चिरंजीव झाला. ओंकार